हरे कृष्णा। श्री चैतन्य चरितामृत मध्य लीला अध्याय 20 20वां। चैतन्य महाप्रभु यांचे श्री सनातन गोस्वामी यांना उपदेश परम सत्य विज्ञान यावर। वंदे अनंताद्भुत ऐश्वर्यं श्री चैतन्य महाप्रभुम नीचोपि यत् प्रसादात् स्यात् भक्तिशास्त्र प्रवर्चत प्रवर्तकः। वंदे अनंत अद्भुत ऐश्वर्यम्। श्री चैतन्य महाप्रभूंच्या अनलिमिटेड म्हणजे अनंत वैभव जे आहेत त्याला माझा नमन असो। वंदे का बरं, कारण नीचोपी यत प्रसादात स्यात, यत प्रसादात स्यात म्हणजे श्री चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने काय होईल, नीचोपी अपी म्हणजे ऑल इवन, इवन म्हणजे जरी व्यक्ती नीच असेल तरीही तो काय होऊ शकतो, करू शकतो, भक्तिशास्त्र प्रवर्तक, तो भक्तीचं जे विज्ञान आहे त्याचा प्रचार करू शकतो। प्रत्येक श्लोक जो आहे चैतन्य चरितामृतमधला, प्रत्येक अध्यायाचा पहिला श्लोक या हा महाप्रभूंची जी कृपा आहे त्याचा उद्धार म्हणजे त्याचं वर्णन करते। नेहमी जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय अद्वैत चंद्र जय गौर भक्तवृंद एथा गौडे सनातन आछे बंदी शाले श्री चै श्री रूप गोसाईर पत्री आईला हे न काले। तर जेव्हा सनातन गोस्वामी बंगालमध्ये नवाब हुसेन शाह यांच्यातर्फे बंदिस्त करण्यात आले होते तेव्हा रूप गोस्वामींनी त्यांना एक पत्र लिहिलं। भक्तिनाथ ठाकूर आपल्या उद्भत चंद्रिका या लेखामध्ये यावर या पत्राचं वर्णन करतात। तर रूप गोस्वामींनी बाकला या स्थानाहून सनातन गोस्वामींना हे पत्र लिहिलं आणि त्यात काय लिहिलं होतं की महाप्रभू आता मथुरेला आलेले आणि त्यात एक श्लोक लिहिला होता। काय श्लोक आहे तो, यदुपते क्व गता मथुरापुरी रघुपते क्व गतोत्तर कोशला इति विचिंत्य कुरुष्व मनस्थिरं नसत इदं जगत इति अवधारया। कोडवर्ड आहे त्यात काय म्हणतात रूप गोस्वामी, यदुपते क्व गता मथुरापुरी, यदुपते म्हणजे कृष्ण यांची मथुरापुरी कुठे गेली आणि रघुपते म्हणजे श्री रामचंद्र क्व गतोत्तर कोशला म्हणजे अयोध्या कुठे गेली, आय मीन अयोध्येतील रघुपती कुठे गेले, मथुरेतील यदुपती कुठे गेले। इति विचिंत्य कुरुस्व मन स्थिरम, हा विचार करून आपलं मन स्थिर करा सनातन गोस्वामी म्हणता म्हणतात आणि काय म्हण कुठल्या निष्कर्षावर या, नसत इदम जगत इति अवधारया, हे जग जे आहे हे शाश्वत नाही आहे या निष्कर्षावर या। पत्री पाया सनातन आनंदित हैला यवन रक्षक पास कही कही ते लागेला। सनातन गोस्वामींना हे पत्र मिळाल्यानंतर ते खूप प्रसन्न झाले आणि त्वरित त्यांनी त्या जेलचा जो त्यांचा जेलकीपर होता म्हणजे बेसिकली त्यांच्या त्या कक्षाच्या बाहेर जो उभा होता त्याला भेटायला गेले ते। तो कोण होता, मीट इटर म्हणजे मांसभक्षक होता तो। त्यांना ते म्हणायला लागले, तुम्ही एक जिंदा पीर महाभाग्यवान केटब कारण केतब कुराण शास्त्रे आछे तुम्हारा ज्ञान। सनातन गोस्वामी म्हणाले त्याला की तुम्ही एक जिंदा पीर म्हणजे एक संत पुरुष आणि खूप भाग्यवान आहात, कारण काय, तुम्हाला तुमच्या सर्व शास्त्रिक तुमच्या शास्त्रांचं पूर्ण पूर्ण ज्ञान आहे
एक बंदी छाड़े यदि निज धर्म देखिया, संसार हैते तारे मुक्त करे न गोसाइया। तर ते म्हणतात की जर एखाद्या बद्ध जीवाला किंवा तुरुंगात डांबलेल्या एखाद्या व्यक्तीला कोणी सोडून देतं, म्हणजे त्याला मुक्त करतं, तर रिलिजियस स्क्रिप्चरनुसार तो पण मुक्त होतो, त्याला भगवंत भौतिक बंधनातून मुक्त करतात। आलं लक्षात? प्रभुपाद तात्पर्य देतात की आता हा जो जेलकीपर होता हा काय शिकलेला नव्हता, पण तरी सनातन गोस्वामीने त्याला फक्त हरभऱ्याच्या झाडावर चढवायसाठी त्याला म्हणजे तुला शास्त्राचं सर्व ज्ञान आहे, आणि त्यामुळे आता त्याला पण माहीत आहे जेलकीपरला की त्याला शास्त्राचं काही ज्ञान नाही, पण एकदा काय आपल्याला कोणी एखादी पदवी दिली तर ती आपण धरून ठेवतो, त्याला वाट आपल्याला वाटत हो मी पण तसाच, तर म्हणून त्यांनी ते पण मान्य केलं। सनातन गोस्वामी ॲक्च्युली म्हणत होते की ते ठीक आहे की भौतिक आपलं आध्यात्मिक कार्यामुळे व्यक्तीची भौतिक बंधनातून मुक्तता ॲक्च्युली होते, त्या त्यांच्या वाक्यामध्ये काही त्रुटी नाही आहे। तर ॲक्च्युली म्हणून तर तात्पर्य लिहितात की कशाप्रकारे या भौतिक जग पण एक तुरुंगात आहे आणि माया काय करते एक जेल किपर प्रकारे जे जे लोक भौतिक इंद्रिय तृप्तीमध्ये मग्न आहे त्यांना दोन प्रकारच्या शक्तींनी बंधित करते, प्रक्षेपात्मिका म्हणजे डांबते त्या तुरुंगात आणि दुसरं आवरणात्मिका म्हणजे त्यांना अज्ञानाच्या आवरणात ठेवते, म्हणजे त्यांना माहीत पण पडत नाही की आपण जेलमध्ये आहोत आणि आपलं बाहेर काहीतरी अस्तित्व आहे होतं। अशा प्रकारे प्रत्येक व्यक्ती या तुरुंगात आहे। तिथे लिहितात की एखादा समजा अळी असेल किंवा डुक्कर पण असेल तोही त्या अशा बद्ध अवस्थेत पण त्याला प्रसन्नता वाट, ही एक मायेचं काय विशिष्टता आहे मायेची की कोणाला तसा संतुष्ट ठेवत नाही, त्याची मानसिक स्थिती अशी असते की मी ठीक आहे व्यवस्थित असेल। आणि या भौतिक बंधनातून मुक्तता मिळणं खूप अशक्य आहे कारण माया हे खूप प्रबळ आहे। कारण भगवंत म्हणतात फक्त मला शरण या आणि मी तुम्हाला मुक्तता देईल, पण तरीही व्यक्ती भगवंतांना शरण द्या, म्हणून सनातन गोस्वामी म्हणतात की कदाचित कोणी एकमेकांना असं समजा मदत करेल तिच्या मायेच्या बंधनातून मुक्त करायला तर भगवंत त्याला मदत करते, प्रचारक म्हणून। प्रचारक हा भगवंतांना सगळ्यात प्रिय आहे। भगवद्गीतेत ते म्हणतात की मला असा व्यक्ती जो याबद्दलचं ज्ञान कोणाला देईल तो मला खूप प्रिय आहे आणि त्याच्यापेक्षा प्रिय कोणी नाही आहे, म्हणजे अजून दुसऱ्यांदा त्याला दुजोऱ्या देतात की का न च तस्मान मनुष्येषु कश्चिन मे प्रियकृत्तम भविता न च मे तस्मात अन्य प्रियतरो भुवि। दोनदा की प्रियकृत्तम आणि अन्य प्रियतर तस्मात न दुसरा कोणी नाही। पूर्वे आम्ही तुम्हार कर याची उपकार तुम्ही आमा छाडी कर प्रति उपकार। तर त्याला आता आठवण करून देतात की तुला मी जेव्हा नवा मिनिस्टर होतो तेव्हा तुझी खूप पगार वगैरे वाढला होता, मदत केल्या सुट्ट्या दिल्या, आता मी अडचणीत आहे त्यामुळे मला मदत कर। पंचसहस्र मुद्रा तुम्ही कर अंगीकार पुण्य अर्थ दुई लाभ हई बे तुमार। आणि अजून मी काय करतो आहे नुसतं तुम्हाला त्याने आत्ता पण मोबदला देतो आहे 5,000 सुवर्ण मुद्रा देतो आहे त्या चुपचाप घ्या आणि मला सोडा। त्यामुळे दोन्ही फायदे आहे तुमचे, आध्यात्मिक म्हणजे पुण्य पण करताय तुम्ही आणि दुसरं म्हणजे तुम्हाला नफा पण मिळतो आहे। तबे सै यवन कहे सून महाशय तुम्हाला छाडी ब किंतु करी राज भय। तर जेलकीपर म्हणतो कृपा करून माझा ऐका सर, मला तुम्हाला सोडण्यासाठी मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण मला राजाची भीती वाटते। सनातन कहे तुम्ही ना कर राज भय दक्षिण गियाचे यदि लुईटे आयो आय। ताहारे कहियो सही भय बाह्य कृत्य गेला
गंगा र निकटे गंगा देखी झाप दिला. तर सनातन गोस्वामी त्याला प्लॅन पण देतात की तू चिंता करू नको, काही भीतीचं कारण नाही. नवाब तर गेलेला आहे दक्षिण दिशेत, जेव्हा तो परत येईल तेव्हा त्याला सांगायचं की सनातन गोस्वामी 2 नंबरला गेले होते गंगेच्या ठिकाणी, गंगेच्या काठी, आणि तिथून साखळीसहित ते गंगेत पडले आणि दिसेनासे झाले. अनेक देखीला तार लागना पाहिला, दाडूक सहित डुबी काहा वही गेला. त्याला सांगायचं की मी खूप वेळ शोधलं पण तो हात आणि पायाने बंदिस्त असल्या कारणाने कुठे दिसला नाही, बहुतेक तो वाहून गेला, डुबला, डुबून मेला तो. किछु भय नाही आम्ही ऐ देशे ना रब, दरवेश हय्या आम्ही मक्का के आईब. आणि दुसरं घाबरण्याचं कारण नाही, कारण मी या देशात राहणारच नाही, म्हणजे दिसणारच नाही तुम्हाला. आणि मी कुठे जाणार आहे, मक्क्याला जाणार, आणि तिथे साधू बनेल. तथापि यवन मन प्रसन्न ना देखील, 7,000 मुद्रा तार आगे राशी कैला. आणि सनातन गोस्वामी तरी बघतात की या जलकीपुरचं मन काही बदललं नाही आहे, प्रसन्न नाही, म्हणून त्यांनी परत 7,000 सुवर्णमुद्रा त्याला दिल्या. लोभ हैला यवनेर मुद्रा देखिया, रात्रे गंगा पार कैला दाडुका काटिया. तसा एवढे सुवर्णमुद्रा बघून त्याचं मन फिरलं, त्यांनी रात्रीच सनातन गोस्वामींना गंगा क्रॉस करायला मदत केली. गडद्वार पठ छाडीला नारे तहा येते, रात्री दिन चली आईला पाटण पवर पर्वते. अशा प्रकारे सनातन गोस्वामींची सुटका झाली. पण तरी राजमार्गावर ते चालू शकत नव्हते, कारण पकडला जात, म्हणून त्यांनी दिवस रात्र ते पर्वताचा प्रदेश, म्हणजे पाटडा नावाचा एक जी अशी हिली एरिया आहे, त्या मार्गाने चालायला लागले. तथा एक भौमिक हय तार थाई गेला, पर्वत पार कर आमा विनती करिला. पाटडा इथे पोचल्यानंतर एका जमीनदाराकडे गेले, त्याला विनंती केली की कृपा करून आम्हाला मदत करा, कारण तुम्ही इथे इथले रहिवासी दिसता, हा जो पर्वत कसा क्रॉस करायचा ते आम्हाला मदत करा. से भूणार संगे हय हात गणित, भुयार काणे कहे से जानी ए कथा. आता जो जमीनदार होता त्याच्या बाजूला त्याचा मित्र पण होता, जो हस्तरेखा निपुण होता, हस्तरेखा बघण्यामध्ये, पालमेस्ट्री बघण्यात. तर त्यांनी सनातन गोस्वामींना बघितलं आणि जमीनदाराच्या कानात काहीतरी बोलले. इहार ठाई सुवर्णेर अष्टमोहर है, सुनी आनंदित भूया सनातन कय. त्याने त्याला काय सांगितलं की या माणसाकडे 8 सुवर्णमुद्रा आहे. हे ऐकून आता हा जो जमीनदार होता हा थोडा लोभी होता, तो खरंच तो प्रसन्न झाला आणि बोलायला लागला सनातन गोस्वामीला. रात्रे पर्वत्र पार करीब निज लोक दिया, भोजन कर तुम्ही रंधन करिया. तो म्हणाला रात्री मी तुम्हाला आमची माणसं देतो, ते तुम्हाला मदत करतील पर्वत क्रॉस करायला. आता तुम्ही हे धान्य घ्या आणि स्वयंपाक करून प्रसाद घ्या. एत बली अन्न दिला करिया सम्मान, सनातन आसी तबे कैला नाडी नदी स्नान. ते किराणा घेऊन सनातन गोस्वामी तिथून नदीला नदीवर गेले आणि आंघोळ केली त्याने. दोई उपवासे कैला रंधन भोजने, राजमंत्री सनातन विचारिला मने. आता 2 दिवस त्यांनी उपवास केला होता, त्यामुळे पहिले प्रसाद घेतला, त्यानंतर आता साधे सनातन गोस्वामी साधे व्यक्ती नाहीत, मिनिस्टर आहे, त्यामुळे चाक्षण बुद्धी एकदम चालू असते, तेव्हा विचार करायला लागले ते. आई भूया केने मोर सम्मान करिला, एत चिंती सनातन ईशाने पूछिला. तर ईशान म्हणजे यांचा एक दास आहे. तर सनातन गोस्वामी डिप्लोमॅट असल्यामुळे त्यांनी विचार केला की
काही कारण नव्हतं यांनी मला एवढा सन्मान करण्याचं, हा जमीनदार एवढं का तू माझी मदत करते, असं करून त्यांनी ईशानला विचारलं. तोमार ठाई जानी की छुद्रव्य आछय, ईशान कहे मोर ठाई सात मोर है. ईशान तुझ्याकडे काही बहुतेक मौल्यवान वस्तू आहे, तू म्हणाला माझ्याकडे सात सुवर्णमुद्रा आहे. सुनी सनातन तारे करीला भर्सन, संगे केले आणि याचे न ऐकाल यम. हे ऐकल्यानंतर सनातन गोस्वामी त्याला त्याच्यावर चिडतात आणि म्हणतात त्याच्या सोबत आपल्यासोबत मृत्यू का आणला तू. तबे सई सात मोहर हस्ते ते करिया, भुयार काचे याई के कहे मोहर धरिया. सनातन गोस्वामी यांनी ते सात सुवर्णमुद्रा डायरेक्ट त्या जोगिंदराला देऊन टाक आणि म्हणाले ऐ सात सुवर्ण मोहर आछिला आमार, इहालय्या धर्म देखी पर्वत कर पार. कृपा करून हे सात सुवर्णमुद्रा घ्या आणि एक धार्मिक कार्य म्हणून तुम्ही आम्हाला हा पर्वत पार करा प्लीज. राजबंडी आम्ही गड द्वार यायते ना पारी, पुण्य हवे पर्वत आमा देह पार करी. मी काय राजबंदी आहे त्यामुळे आपल्या राजमार्गावरून म्हणजे इतर मार्गाने मी जाऊ शकत नाही, त्यामुळे माझ्यासाठी फक्त एकच मार्ग आहे हा तो. त्यामुळे हे पैसे घेऊन एक पुण्य काम करा कृपा करून. भुया हासी कहे आमे जानियाचे पहिले, अष्टमोहर है तो मार सेवक आन चले. तो जमीनदार हसून म्हणतो की मला आधीपासून माहीत होतं की तुमच्या सेवकाकडे आठ सुवर्णमुद्रा आहे. तोबा मारी मोहर ला लाई ताम आधिकार रात्रे, भाल हैला कहिला तुम्ही छुटीला पाप है ते. आज रात्रीच मी तुम्हाला ठार करून त्या सुवर्णमुद्रा घेणार होतो, पण तुम्ही एक चांगलं केलं की स्वतःहूनच आलात आणि मला ते दिले आणि मला या पापापासून वाचवलं. संतुष्ट हैलाई हैला आम्ही मोहर ना लाईब, पुण्य लागी पर्वत तुमा पार करी देव. आणि तुमच्या स्वभावावर मी प्रसन्न झालो आहे, त्यामुळे मी कुठलेच हे पैसे आय मीन गोल्ड कॉन घेणार नाही आणि एक पुण्य कार्य म्हणून मी तुम्हाला मदत करेन. गोसाई कहे केह द्रव्य लाईब आमा मारी, आमार प्राण रक्षकर द्रव्य अंगीकारी. पण सनातन गोसाई म्हणतात तुम्हाला हे घेणे हे घ्यायचंच आहे, कारण काय तुम्ही नाही तर दुसरं कोणी मला मारेल याच्यासाठी, म्हणून हे घेऊन मला वाचवा की माझे प्राण वाचवा. तबे भुया गोसाई रसंगे चारी पैक दिला, रात्रे रात्रे वन पठे पर्वत पार गेला. तर हे सेटलमेंट झाल्यानंतर तो त्यांना सनातन गोस्वामींना चार वॉचमन देतो आणि त्यांच्यातर्फे शेवटी ते पर्वत पार करतो. तबे पार हय्या गोसाई पुछिला ईशाने, जानी शेष द्रव्य किछू आछे तो मास्ताने. तो पर्वत पार केल्यानंतर गोस्वामी म्हणतात ईशानला की मला असं वाटतं तुझ्याकडे अजून काही सुवर्णमुद्रा बाकी आहे. ईशान कहे एक मोहर आछे अवशेष, गोसाई कहे मोहर लाया या तुम्ही देश. तर तो म्हणतो की माझ्याकडे एक आहे एक सुवर्णमुद्रा, ते म्हणतात ती घे आणि घरी परत जा. तारे विदाय दिया गोसाई चलीला एकला, हाते कोरोन्या चिंडा कांठा निर्भय हैला. ईशान गेल्यानंतर सनातन गोस्वामी एकटेच हातात एक पाण्याचं भांडं घेऊन फिरायला चालायला लागले आणि एक फाटकं त्यांच्याकडे एक फाटकं ब्लँकेट होतं ते घेऊन ते कुठल्याच प्रकारची चिंता न बाळगता फिरायला लागले. चली चली गोसाई तबे आईला हाजीपुरे, संध्याकाले वसिला एक उद्यान भितरे. चालता चालता ते कुठे आले हाजीपूर या ठिकाणी आले.
आणि तिथे एका बागेच्या संध्याकाळी बागेच्या समोर बसले. सही हाजी पुरे रहे श्रीकांत तारनाम गोसाईर भगिनीपती करे राजकाम. त्या हाजीपूरमध्ये श्रीकांत नावाचा त्यांचे जावई राहत होते, त्यांच्या बहिणीचे पती, आणि ते चांगले श्रीमंत होते कारण गव्हर्नमेंट सर्वंट होते. 3 लक्ष मुद्रा राजा दियाचे तारस्थाने घोडा मूल्य लय्या पाठाय 5 सार स्थाने. श्रीकांतला राजाने 3 लाख सुवर्णमुद्रा दिल्या होत्या. कशाला? तो चांगले घोडे विकत घेणार. आणि श्रीकांत तिथे घोडे विकत घेत होता आणि घोडे विकत घेऊन त्यांना परत राजाकडे पाठवत होता. तुंगी उपर वसी सई गोसाईर देखील रात्र एक जनसंगे गोसाई पाश आईला. श्रीकांत जेव्हा एका उंचवट्यावर बसले होते तेव्हा त्यांनी बघितलं की आता सनातन गोस्वामी दिसतात. त्याच रात्री त्यांनी एक आपला सेवक त्यांच्याकडे पाठवला. दुईजन मिली ताथा इष्टागोष्टी कैला बंधन मोक्षण कथा गोसाई सकली कहिला. दोघांनी गप्पा केल्या आणि त्यात तेव्हा सनातन गोस्वामींनी त्यांना पूर्ण वृत्तांत सांगितला, कशाप्रकारे त्यांनी त्यांची सुटका केली. ते हो कहे दीन दुई राह रह ई स्थाने भद्र हो छाड ऐ मलिन वसने. श्रीकांत त्यांना विनंती करतात की इथे 1-2 दिवस राहा आणि चांगले कपडे मी देतो ते घाला आणि हे घाणेरडे कपडे फेकून द्या. गोसाई कहे एक क्षण इहा ना राहिव गंगा पार करी देह एक क्षणे चलिव. मी 1 मिनिट पण इथे थांबणार नाही, पण कृपा करून मला मदत करा. आत्ता मला गंगा पार करायचं. यत्न करीते हो एक भोटकल कंबल दिला गंगा पार करी दिला गोसाई चलिला. पण आता श्रीकांतने म्हटलं काहीतरी द्यायचं म्हणून त्यांनी एक नवीन ब्लँकेट त्यांना दिलं आणि गंगा पार करायला मदत केली. तबे वाराणसी गोसाई आईला कट दिने सुनी आनंदित हैला प्रभुर आगमने. काही दिवसानंतर सनातन गोस्वामी वाराणसी इथे पोहोचले आणि त्यांना खूप आनंद झाला की अरे चैतन्य महाप्रभू पण तिथे आलेले. चंद्रशेखरे घरे आसी द्वारे ते वसील महाप्रभू ज्यानी चंद्रशेखरे कहिल. चुपचाप ते चंद्रशेखर ज्यांच्या घरी महाप्रभू थांबले त्यांच्या घराबाहेर बसले. महाप्रभूंनी जाणलं की अरे आलेले आहेत म्हणून ते चंद्रशेखरला म्हणले द्वारे एक वैष्णव हय बोला हतारे चंद्रशेखर देखे वैष्णव नाही द्वारे. बाहेर एक वैष्णव आहे त्यांना आतमध्ये बोलवा. चंद्रशेखर म्हणतो कोणीच नाही तिथे एकही वैष्णव नाही. द्वारे ते वैष्णव नाही प्रभू रे कहिल केह हय करी प्रभू ताहारे पूछिल. महाप्रभू म्हणतात मग वैष्णव नाही तर कोण आहेत. ते हो कहे एक दरवेश आछे द्वारे तारे आन प्रभूर वाक्य कहिल ताहारे. पण इथे एक मुस्लिम साधू दिसत होते दरवेश. महाप्रभू म्हणतात त्यालाच आतमध्ये आणा. चंद्रशेखर सनातन गोस्वामी म्हणतात की आतमध्ये या त्यांना एक बसायला जागा देतात. प्रभू तो माय बोलाया आईस आईस दरवेश सुनी आनंद सनातन करीला प्रवेश. जेव्हा चंद्रशेखर त्यांना बोलवतात तेव्हा सनातन गोस्वामींना खूप आनंद होतो. तहारे अंगने देखी प्रभू धाय्या आईला तारे आलिंगन करी प्रेमाविष्ट हैला. तर महाप्रभू धावत येतात आणि अंगणात सनातन गोस्वामींना आलिंगन देत आणि प्रेमाविष्ट होऊन त्यांना म्हणतात आणि प्रेमाविष्ट होतात. म्हणतात प्रभू स्पर्शे प्रेमाविष्ट हैला सनातन मोरना छुईयात कहे गद गद वचन. तर जसं महाप्रभूंचा स्पर्श झाला सनातन गोस्वामींना तर त्यांच्यातही कृष्णप्रेम जागृत झालं. पण तरी त्यांनी गदगद वचन म्हणजे थरथर कापत त्यांनी म्हटलं महाप्रभू मला स्पर्श करू नका. दुई जने गदा गला गली रोदन अपार
देखी चंद्रशेखर हैला चमत्कार, तो दोघही एकमेकांना गळा भेटून रडतात आहे दोघही, हे बघून चंद्रशेखरांना खूप आश्चर्य वाटलं. महाप्रभू या मुस्लिम सेवकाला का आलिंगन देत आहे. तबे प्रभू तार हात धरी लाया गेला, पिंडार उपरे आपण पाशे बसायला. महाप्रभूंनी सनातन गोस्वामींचा हात पकडून त्याला आपल्यासोबत उंचवट्यावर बसवलं सोबत. श्री हस्ते करेन तार अंग संमार्जन, तेहो कहे मोर प्रभू ना कर स्पर्शन. महाप्रभू स्वतः आपल्या हाताने सनातन गोस्वामींचं शरीर स्वच्छ करायला लागले. आणि ते इतके दिवस चालत आहेत तर मलिन झालेलं आहे शरीर. तर सनातन गोस्वामींना खूप म्हणजे त्यांना हे म्हणतात की मला स्पर्श करू नका, त्यांना ते बरं वाटलं नाही. महाप्रभू स्वतः करतात. प्रभू कहे तो मा स्पर्शी आत्मा पवित्रिते, भक्ती बले पार तुम्ही ब्रह्मांड शोधिते. आता महाप्रभू काय म्हणतात इथे, चांगला शब्द म्हणतात आहे काय, तोमा स्पर्शी आत्म पवित्रिते, की तुझा स्पर्श जो आहे हा मला शुद्ध करताय. कारण काय, भक्ती बले पारे तुम्ही ब्रह्मांड शोधिते. तुमच्या भक्तीच्या बळावर तुम्ही काय करू शकता, संपूर्ण ब्रह्मांड शुद्ध करू शकता. सनातन गोस्वामी भवत्विदा भागवता तीर्थभूत स्वयं प्रभो तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि स्वअंतस्तेन गदा भृता. आपले युधिष्ठिर महाराज पण हा श्लोक म्हणतात आहे विदुर यांच्यासाठी, की जे साधू आहेत ते यांच्यात अशी क्षमता आहे की ते ॲक्च्युली स्वतः तीर्थक्षेत्र आहे. का, कारण त्या सगळ्या ते भगवंतांना आपल्या हृदयात घेऊन फिरतात. तीर्थ का पण म्हणतो तीर्थक्षेत्र, कारण तीर्थक्षेत्र म्हणजे भगवंतांशी निगडित ते क्षेत्र असतं बरं, तिथे त्यांनी जन्म घेतला किंवा काही लीला केली म्हणून त्याला तीर्थक्षेत्र म्हणतात. तिथे भगवंतांची आठवण घेऊ शकतो. त्याचप्रकारे संत विदुर आणि ते सनातन गोस्वामी यांना म्हणतात की हे ॲक्च्युली तीर्थक्षेत्रालाही शुद्ध करू शकतात, एवढी त्यांच्यात कॅपॅसिटी. ॲक्च्युली गंगा नदी जी आहे ना, नवव्या स्कंदात आपल्याला माहीत पडतं की गंगा नदी सांगण्यात येतं की चला तुम्ही भूतलावर या, पुढे काही भूतलावर मी येणार नाही. त्या भूतलावरचे कलियुगी जे पापी लोक आहेत ते स्नान करतील तर मी शुद्ध कसे होते, मी दूषित होईल. थोडं काही काळजी करू नका, वैष्णव गंगेत स्नान करून तुम्हाला शुद्ध करते. चांगलं की नाही, अशा प्रकारे ही परिस्थिती आहे. नरोत्तम दास ठाकूर म्हणतात की तीर्थयात्रा परिश्रम केवळ मनेर भ्रम. ते म्हणतात आहे की ॲक्च्युली जे फक्त नावासाठी तीर्थयात्रा करतात आणि तिथल्या साधू संतांकडनं परम सत्याबद्दल विचारपूस न करणारे असतील तर तो काय, केवळ मनेर भ्रम, केवळ परिश्रम करतात इथून तिथपर्यंत चालत. पण ॲक्च्युली नुसतं काय ते स्नान वगैरे अर्थात थोड्याफार प्रमाणात आहेत, पण नरोत्तमदास ठाकूर यांच्यासारखे जे संत आहेत त्यांचं मेन एम काय ते म्हणतात, जीवन मनुष्य जीवनामध्ये भगवंतांबद्दल हिअरिंग कीर्तन श्रवण करणं हे महत्त्वाचं, आणि नंतर मग मनन करणं. नमे भक्तास चतुर्वेदी मद्भक्ता स्वपचक्रिय, तस्मै देयं ततो ग्राह्यं सच पूज्यो यथा हि अहम्. इथे कृष्ण हरिभक्तिविलासमध्ये म्हणतात, सनातन गोस्वामीच कम्पॅर करतात हे, की जो एखादा संस्कृत स्कॉलर पण असेल पण ज्याने जो माझा भक्त नसेल तर मी त्याला स्वीकारत नाही. पण एखादा व्यक्ती समजा इव्हन डॉग इटर म्हणलं की स्वपच एकदम नीच जातीचा असेल तरी तो मला प्रिय आहे, प्रिय असेल जर तो माझा शुद्ध भक्त असेल.
आणि कुठल्याच प्रकारे तो कर्मकांड आणि मेंटल स्पेक्युलेशन म्हणजे ज्ञान मार्ग याच्यात कुठल्याही प्रकारे तो मग्न नसेल, पूर्णतः भक्त असेल तो. आणि सर्वांनी अशा व्यक्तीला पूर्ण सन्मान करणे आणि अशा व्यक्तीने काहीही दिल्यानंतर ते स्वीकारणे. आणि असे असे भक्त माझ्या इवन माझ्यापासून पण म्हणजे मी दे आर वर्शिपेबल फॉर मी, आय मीन असे जे लोक आहेत ते जसं मी पूजनीय आहे तसे ते पण त्याच प्रकारे पूजनीय आहे. म्हणजे भक्तीसाठी दिलेलं आहे की आता ॲक्च्युली सनातन गोस्वामी हे नवाब हुसेन शाह यांची चाकरीच करत होते, त्यामुळे होल्ड त्यांचं राहणं खाणं सगळं सगळं बदलल्यामुळे बाह्यता बघितलं तर ते बाहेरचे बाकी लोक ते त्यांना स्वीकारणार नाही, पण चैतन्य महाप्रभू आपल्या व्यवहाराने दाखवतात स्वतः त्यांची काय करतात त्यांना प्रसन्न करतात. म्हणजे भगवंतांची काय इच्छा ते आपल्याला समजायला पाहिजे. विप्राद विशद गुण युताद अरविंद नाभ पादारविंद विमुखाद स्वपचं वरिष्ठं मन्ये तदर्पित मनोवचने हितार्थ प्राणं पुनाति सुकुलं न तु भूरिमानः. प्रल्हाद महाराज पण तेच सांगतात कशाप्रकारे इतर सर्व कार्यांमध्ये जो मग्न जो निपुण असेल, शास्त्र तपस्या सर्व 12 गुण ब्राह्मणेकर क्वालिटी सगळे असतील, पण तो जर भक्त नसेल तर त्याच्यात कुठलेच काही गुण नाही, तो शुद्ध भक्त नसेल तर. पण एखादा नीच जातीचा पण असेल तर तो पूर्ण त्याच्या कुटुंबाला पवित्र करू शकतो. आणि इतर बाकी जो भक्त नसेल आणि इतर सर्व शास्त्रामध्ये निपुण असेल, त्याच्यात सर्व ब्राह्मणिकल 12 गुण असतील, तरी तो स्वतःलाही शुद्ध करू शकणार, म्हणजे एवढं नाही आहे शुद्ध नाही आहे तो. आणि हा व्यक्ती पूर्ण कुटुंबालाही शुद्ध करू शकतो कारण तो भगवंतांचा भक्त आहे. हे जे 12 क्वालिटी कुठल्या ब्राह्मणांचे, शमोदमस्तपशौचं शांतिर आर्जवम एवच ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम भगवद्गीतेत दिलेले. तर नंतर म्हणतात तोमा देखी तोमा स्पर्शी गायी तोमार गुण सर्वेंद्रिय फल ऐ शास्त्र निरूपण. महाप्रभू पुढे म्हणतात की तुम्हाला तुमचं दर्शन किंवा तुम्हाला स्पर्श किंवा तुमचे जे आध्यात्मिक गुण आहेत त्यांचं गुणगान करणे हे केल्याने काय होईल, प्रत्येकाची जी इंद्रियांचं जे ध्येय आहे ते निपुण होईल, ते पर्पज सॉल्व होईल. प्रत्येकाच्या इंद्रियांचा सार्थक कशाने होईल, तर सीईंग म्हणजे डोळ्यांचं सार्थक, तुमचं दर्शन तुम्हाला स्पर्श केल्याने आणि तुमचे गुण गायल्याने त्या इंद्रियांचं ध्येय सफल होईल. आणि हे मी नाही सांगत आहे, म्हणजे मीच फक्त म्हणत नाही आहे, महाप्रभू म्हणतात हे शास्त्रांचं वचन आहे. अक्ष्णो फलम त्वादृश दर्शनम ही तनो फलम त्वादृश गात्र संघ जीफा फलम त्वादृश कीर्तन सुदुर्लभा भागवत ही लोके. इथे पण तेच लिहिलं आहे की कशाप्रकारे दर्शन स्पर्श आणि वाचा हे आपण परफेक्ट करू शकतो या भौतिक जगातही, कशाप्रकारे शुद्ध भक्ताबद्दल त्यांचा उपयोग करून त्यांना दर्शन घेऊन त्यांना स्पर्श करणं आणि त्यांचं गुणगान करणं. एत कही कहे प्रभू शून सनातन कृष्ण बड दयामय पतित पावन. महाप्रभू म्हणाले त्यांना की कृष्ण खूप कृपाळू आहेत हे ऐक, आणि ॲक्च्युली काय ते पतित पावन आहे, मीन्स मेर म्हणजे पतित पावन म्हणजे सगळ्या पतितांचा उद्धार करण्यासाठी ते आलेले. महारौरव हैते तो मा करिला उद्धार
कृपार समुद्र कृष्ण गंभीर अपार। तर ॲक्च्युली ते म्हणतात की तुम्हाला महारौरव या नरकातून कृष्णाने बाहेर काढले, त्यामुळे ते कृपा सिंधू आहे, सिंधू म्हणजे ओशन ऑफ मर्सी, आणि त्यांच्या सर्व जे कार्य आहेत ते खूप गंभीर आहे। तर महारौरव म्हणजे का बरं का म्हटलेलं आहे, कारण राजकार्य हे खूपच भयानक आहे की नाही, डिप्लोमसी भरपूर ह्याच्यात व्यक्ती भक्ती करणे खूप कठीण असते, सर्व प्रकारच्या इंद्रतृप्तीचे जे साधनं उपस्थित आहेत आणि सर्व प्रकारच्या गर्व वाढवणारे लोक आहेत, त्यामुळे हे त्यांच्यासाठी भक्तासाठी हे खूपच कठीण असतं, म्हणून त्यांना म्हणतात की तुम्हाला त्यातून बाहेर काढलेलं आहे। आणि हे मिनिस्टर आहेत नेक्स्ट टू राजा किंग, सनातन कहे कृष्ण आम्ही नाही जानी, आमारा उद्धार हे तू तो मार कृपा मानी। सनातन गोस्वामी म्हणतात की कृष्ण कोण आहे हे मला माहीत नाही, आणि मला एकच फक्त माहीत आहे की फक्त तुमच्या कृपेने मला त्या तुरुंगातून माझी सुटका झाली। ते मने छुटी लाभली प्रभु कृष्ण कैला, आद्योपांत सब कथा तेनो सुनाईला। महाप्रभू त्यांना विचारलं कशा प्रकारे तू तुरुंगातून सुटका केली, त्यांनी पूर्ण स्टोरी सांगितली। प्रभु कहे तो मार दुई भाई प्रयागे मिलीला, रूप अनुपन दुहे वृंदावन गेला। महाप्रभू म्हणाले की अरे तुझे ते दोन बंधू रूप आणि अनुपम हे पण मला भेटले प्रयाग या ठिकाणी, आणि नंतर ते वृंदावनला गेले। तपन मिश्रेर आर चंद्रशेखरे, प्रभु आज्ञाय सनातन मिलीला दोहारे। तर महाप्रभूंनी त्यांना आदेश दिला, त्यामुळे तपन मिश्र आणि चंद्रशेखर हे दोघे सनातन गोस्वामींना भेटले। तपन मिश्रा तबे तारे कैला निमंत्रण, प्रभु कहे क्षौर कराह याह सनातन। तपन मिश्रांनी त्यांना सनातन गोस्वामींना आपल्या घरी निमंत्रण दिलं। महाप्रभूंनी सनातन गोस्वामी म्हणाले की जा आणि आता शेविंग करा। चंद्रशेखरे प्रभु कहे बलाय्या, ऐ वेश दूर कर याहा इहा रेलाय्या। त्यानंतर महाप्रभूंनी चंद्रशेखरला सांगितलं, चंद्रशेखरला बोलवलं आणि सनातन गोस्वामीला सोबत घेऊन जायला सांगितलं। त्यांना सांगितलं की सनातन गोस्वामींना नवीन काही कपडे दे, भद्र कराय तारे गंगा स्नान करायला, शेखर आणिया तारे नूतन वस्त्र दिला। गंगा स्नान आणि शेविंग आणि गंगा स्नान झाल्यानंतर चंद्रशेखरने त्यांना नवीन कपडे दिले। सई वस्त्र सनातन नाकैला अंगीकार, सुनिया प्रभुर मने आनंद अपार। महाप्रभू सनातन गोस्वामीने ते स्वीकारलं नाही, आणि जेव्हा महाप्रभूंना ते समजलं तेव्हा त्यांना खूप आनंद झाला। मध्यान्न करिया प्रभु गेला भिक्षा करिवारे, सनातने लाइया गेला तपन मिश्रार घरे। मध्य स्नान झाल्यानंतर महाप्रभू तपन मिश्रांच्या घरी प्रसादाला गेले आणि सनातन गोस्वामी पण गेले। पाद प्रक्षालन करी भिक्षा ते बसिला, सनातने भिक्षा देह मिश्रे रे कहिला। पाय धुतल्यानंतर महाप्रभू प्रसादासाठी बसले आणि त्यांनी सांगितलं की सनातन गोस्वामींना पण बोलव। मिश्रा कहे सनातनेर किछु कृत्य आछे, तुम्ही भिक्षा कर प्रसाद तारे दिव पाछे। तपन मिश्रा म्हणतात की त्यांना काहीतरी काम आहे, त्यामुळे तुम्ही पहिले प्रसाद घ्या, नंतर मी त्यांना देईल तुमचा महाप्रसाद। भिक्षा करी महाप्रभू विश्राम करीला, मिश्रा प्रभुर शेष पात्र सनातने दिला। प्रसादानंतर
विश्राम करायला गेल्यानंतर चैतन्य महाप्रभू गेले नंतर तपन मिश्रांनी महाप्रसाद सनातन गोस्वामींना दिला. मिश्रा सनातने दिला नूतन वसन, वस्त्र नाही नील ते हो कैला निवेदन. त्यांनी पण त्यांना नवीन वस्त्र दिलं, पण त्यांनी ते स्वीकारले आणि म्हणाले, मोर वस्त्र दिते यदि तुम्हार है मन, निज परिधान एक देह पुरातन. जर तुम्हाला मला कपडे द्यायची इच्छा आहेच तर एखादा जुना कपडा द्या. तबे मिश्रा पुरातन एक धुती दिला, तेहो दुई बहिरवास कौपी न करीला. तपन मिश्राने एक जुनी धोती आणून दिली आणि सनातन गोस्वामीने त्याला दोन तुकडे करून आउटर क्लॉथ मध्ये आणि कोपिन बनवत. महाराष्ट्रीय द्विजय प्रभू मिलिला सनातने, सई विप्रतारे गैला महानिमंत्रणे. तर महाप्रभूंनी जेव्हा सनातन गोस्वामीला एक महाराष्ट्रीयन ब्राह्मणाशी भेट घालून दिली, तेव्हा त्याने लगेच महाप्रभू सनातन गोस्वामीला भोजनासाठी बोलवलं. सनातन तुम्ही यावत काशी ते रहिबा, तावत आमार घरे भिक्षा ये करीबा. जोपर्यंत तुम्ही इथे आहात काशीत, तोपर्यंत तुम्ही माझ्याच घरी प्रसाद आलाय. सनातन कहे आम्ही मधुकरी करीब, ब्राह्मणेर घरे केन एकत्र भिक्षा लव. सनातन म्हणतात, अरे माझी मी तो मधुकरी करणार कारण मी भिक्षुक आहे आणि एका ब्राह्मणाच्या घरी का बरं प्रत्येक दिवस प्रसाद घेईल. सनातनेर वैराग्ये प्रभुर आनंद अपार, घोट कंबल पाने प्रभु चाहे बार बार. महाप्रभूंनी बघितलं की सनातन गोस्वामी हे स्ट्रिक्टली संन्यास प्रिन्सिपल फॉलो करतात, वैराग्य आहे, पण एक गोष्ट मात्र त्यांना बोलत म्हणजे त्यांना प्रॉब्लेम होता. त्या का ते वारंवार त्या सनातन गोस्वामींच्या नवीन ब्लँकेटकडे बघत होते. सनातन जाणीला ऐ प्रभुर ना भाय, भोट त्याग करीबारे चिंतीला उपाय. तर सनातन गोस्वामी समजले म्हणून त्यांनी आता विचार केला की कशा प्रकारे आता हे नवीन ब्लँकेट जुन्या ब्लँकेट रिप्लेस करायचं. एत चिंती गेला गंगाय मध्यान्न करीते, एक गौड्या कण कांठा धुया दियाचे सुकायते. असा विचार करून सनातन गोस्वामी गंगाच्या तीरावर गेले. तिथे त्यांनी बघितलं की एका बंगाली साधूने आपलं जुनं ब्लँकेट तिथे धुतलेलं होतं आणि वाळायला टाकलं होतं. तारक हे ओरे भाई कर उपकारे, ऐ भोटलाया ऐ कांठा देया देह मोरे. गोस्वामी म्हणतात त्यांना की कृपा करून हे भाई माझ्यावर उपकार करा, तुमचं जुनं ब्लँकेट मला द्या आणि नवीन घ्या. सैक हे रहस्य कर प्रामाणिक हैया, बहुमूल्य भोट दिवा केन कांठालाय्या. तो विचार करायला लागला की सर तुम्ही एक रिस्पेक्टेबल जेंटलमॅन आहात, तुम्ही माझ्याशी का तुम्ही जोक करताय, थट्टा का करता आमची. हे नवीन महागडा ब्लँकेट देऊन माझ्याकडनं फाटकं ब्लँकेट का घेत. ते हो कहे रहस्य नाही कही सत्यवाणी, भोटल ह तुम्ही देह मोर कंठा कंठा खाणी. त्यांना तर म्हणतो अरे मी थट्टा करत नाही, सत्य बोलताय, कृपा करून हे फाटकं ब्लँकेट मला द्या. हे तर बली कांठा लय्या भोट तारे दिया, गोसाईर ठाई आयला कांठा गेल दिया. असे म्हणून त्यांनी ते बार्टर केलं. नंतर ते महाप्रभूंसोबत आले. प्रभू कहे तुमार भोट कंबल कोठा गेला, प्रभुपदे सब कठा गोसाई कहिला. महाप्रभूंनी जेव्हा विचारलं तेव्हा सनातन गोस्वामीने पूर्ण वृत्तांत त्यांना सांगितला. प्रभू कहे इहा आम्ही करियाची विचार, विषय रोग खांडायला कृष्ण येतो मार. से केने राखीव तुमार शेष विषय भोग,
रोगखंडी सद सद्वैद्य नाग राखे शेष रोग। आता इथे महाप्रभू एक उपदेश देतात की ते म्हणतात की मी तेव्हापासून विचार करत होतो की कृष्ण तुमच्यावर किती कृपा, कृष्णाने तुमच्यावर खूप कृपा केली आहे, त्यामुळे तुमच्याशी भौतिक आसक्ती जी आहे ती का रोगाप्रमाणे होती ती त्यांनी दूर केली होती, पण आता या ब्लँकेटच्या म्हणजे ब्लँकेट पाहिजे तुमचा थोडासा तो जो अटॅचमेंट जी आसक्ती आहे तीच राहिली होती, आता ती तुम्ही काय केलंय तेही सोडल्यानंतर आता पूर्णपणे तुम्ही रोग मुक्त झालाय। ते एक उदाहरण देतात की एखादा जो वैद्य असेल तो पूर्णतः रोग नष्ट करतो, एक थोडंही शेष ठेवत नाही, कारण शेष राहिला तर परत रोग वाढू शकतो, त्यामुळे पूर्ण जो आहे म्हणत त्याला पूर्ण वैराग्य। आता ते म्हटलं की पुढे म्हणतात ते तीन मुद्रा रोट गाय मधुकरी ग्रास धर्महानी है लोक करे उपहास। की काय होत होतं आता की तुम्ही मधुकरी करायला जात होते आणि नवीन ब्लँकेट घेऊन जात होते। तीन मुद्रा रोट गाय, तीन मुद्रा त्याची व्हॅल्यू काय होती, तीन गोल्ड कॉईनचं ते ब्लँकेट आहे आणि त्याने तुम्ही मधुकरी मागायला जात आहे, धर्महानी होय। याने काय होतं, धर्माने म्हणजे तुमची जी स्पिरिच्युअल क्रेडिट आहे ते नष्ट होतात आणि लोक पण वरून उपवास करतात, बघा संन्यासी आलेला आहे मधुकरी मागतो आणि वस्त्र जे आहेत ते एवढे महागडे वस्त्र। गोसाई कहे ये खांडीला कुविषय भोग, तारे इच्छाय गेला मोर शेष विषय रोग। सनातन गोसाई म्हणतात की तुम्ही मला या पापकृत्यापासून वाचवलेलं आहे आणि कृष्णाच्या म्हणजे बेसिकली तुमच्याच कृपेने काय होत आहे की माझ्या हा भौतिक आसक्तीचा जो शेवटचा अंग होता तो पण आता तो गेला। प्रसन्न है या प्रभु तारे कृपा कैला, तार कृपा आहे प्रश्न करीते तार शक्ती हैला। तर महाप्रभू सनातन गोस्वामींवर खूप, सनातन गोस्वामींवर खूप प्रसन्न झाले आणि त्यांना खूप मर्सी दिली, खूप कृपा दिली, प्रसन्न झाल्यानंतर कृपा दिली आणि त्या कृपेने काय झालं, त्यांची स्पिरिच्युअल स्ट्रेंथ म्हणजे आध्यात्मिक शक्ती वाढली जेणेकरून ते प्रश्न विचारू लागले। म्हणजे ॲक्च्युली म्हणजे आपण म्हणतो ना की अरे प्रश्न क्लास झाल्यानंतर प्रश्न विचारा, बेसिकली कोणी प्रश्न राहत नाही, तर बेसिकली त्यालाही आपल्याला काय लागतं आहे काही अज्ञात सुकृती म्हणजे आपली काहीतरी संचित काहीतरी आपलं क्रेडिट्स लागतं, स्पिरिच्युअल क्रेडिट लागतं, जेणेकरून ती बुद्धी घेऊन प्रश्न विचारतात। म्हणून आश्चर्य होतं की नाही ती आपले उद्धव कशा कशा प्रश्न विचारतात, ते शौनक ऋषी परीक्षित महाराज डिटेल प्रश्न आपल्या डोक्यात येतात काय, भागवतामध्ये एवढा प्रश्न विचारतात डिटेलमध्ये जातात आहे की नाही। त्यामुळे आपल्याला समजणे आवश्यक आहे की एक प्रकारची कृपा आवश्यक आहे भगवंतांची आणि गुरूंची वैष्णवांची, तेव्हा कुठे आपल्याला ही प्रश्न विचारायची गती आहे। पूर्वे यायचे राय पाशे प्रभू प्रश्न गैला, तारस शक्ते रामानंद तारे उत्तर दिला। पूर्वी महाप्रभूंनी रामानंद रायांना प्रश्न केले आणि महाप्रभूंच्या शक्तीने रामानंद रायाने सगळे उत्तर दिले। इहा प्रभुर शक्ते प्रश्न करे सनातन, आपणे महाप्रभू करे तत्व निरूप। पण इथे काय करतात आहे, महाप्रभूंच्या शक्तीने सनातन गोस्वामी प्रश्न विचारतात आणि आपणही महाप्रभू करे तत्व निरूपण, आणि महाप्रभू स्वतः हे परमसत्य काय करतात आहे उघडकीस आणतात। कृष्ण स्वरूप माधुरेश वर्य भक्ती रसाश्रयम,
तत्त्वं सनातनाः एषः कृपयोपदिशेषः। महाप्रभु पर्सनली सनातन गोस्वामींना सांगतात की कशाबद्दल, तर श्रीकृष्ण यांचं खरं अस्तित्व काय, श्रीकृष्ण नक्की कोण आहे, आणि त्यांच्या जो माधुर्य रस त्याबद्दल, त्यांचं वैयक्तिक ऐश्वर आणि भक्तीतील विविध रस जे आहेत, मेलोज, या सगळ्यांबद्दल ते सांगतात। आणि हे काय झालंय, तर सनातन गोस्वामींना ॲक्च्युली महाप्रभूंनी विशेष कृपा केलेली आहे, कारण त्यांनी आधी सांगितलं की तुम्ही हे विश्व शुद्ध करू शकता। म्हणजे बेसिकली त्यांना एक संक्षेपमध्ये हे ज्ञान देतील आणि त्याचा विस्तार तुम्हाला करायचा। तबे सनातन प्रभुर चरणे धरिया, दैन्य विनती करे दंते तृण लाइया। सनातन गोस्वामी लगेच आपल्या तोंडात गवताचं पात्र ठेवतात आणि महाप्रभूंचे चरण पकडून नम्रतेने म्हणतात की नीच दाते नीच संगी, पतित अधम, कुविषय कुपे पडे गोणाईनु जनम। ते म्हणतात की नीच जाते नीच संगी, माझी फॅमिली कुळ जे आहे नीच आहे, माझे जे संगी आहे म्हणजे मी ज्यांच्यासोबत असोसिएशन केलं, म्हणजे त्यांच्यासोबत राहत होतो, ते पण नीच जाती होती। पतित अधम, मी पतित आहे, आणि कुविषय कुपे पडी, की माझं पूर्ण जीवन मी कुठे घातलं, तर भौतिकतेच्या पापीमयी विहिरीत फिरत होतो, गोनायलो आहे म्हणून। म्हणतात कुपे म्हणून संसाराला कधी कधी म्हणजे भागवत म्हणे चैतन्य चंद्रमन मध्ये काय म्हणतात, अंधकूप, त्यात काही दिसत नाही कुठे प्रगती कुठे होत आहे, आणि इथे त्याला म्हणतात कुविषय, म्हणजे सगळे भौतिकवादी इच्छेंनी भरलेलं असतात। आपणार हिता हित किचू ना जानी, ग्राम्य व्यवहारे पंडित ताई सत्य मानी। ते म्हणतात की अरे माझं स्वतः ॲक्च्युअल हित काय हे माहीत नाही। म्हणून प्रत्येक व्यक्ती काय म्हणतं की सगळ्यांना आपल्या शरीरासाठी आपलं सगळं चाललं आहे, एज्युकेशन, राहणं, कम्फर्ट, पण आत्म्याच्या काय गरज आहे, तर आत्मा काय आहे पहिली गोष्ट, मी कोण आहे त्याचाच प्रॉब्लेम आहे, तेच ज्ञान नाही आहे, तर ते माहीत नाही आहे, तर त्याच्या गरजा कुठे माहीत पडते, गरजा माहीतच नाही तर त्या फुलफिल करण्यासाठी प्रयत्न कोण करणार, म्हणजे इथूनच अज्ञान काय झालेलं आहे, फर्स्ट बेसिकमध्येच प्रॉब्लेम आहे। त्यामुळे ते म्हणतात की ग्राम्य व्यवहारे पंडित, भौतिकवादी कार्यांमध्ये मी पंडित आहे, एक्सपर्ट, आणि ताई सत्यमानी, आणि मी काय बघतो की ॲक्च्युली तेच सत्य आहे। भौतिक जगामध्ये कशाप्रकारे कम्फर्टमध्ये राहायचं आणि सगळ्यांकडनं मान कसा घ्या, यामध्ये मी निपुण आहे, आणि तेच ॲक्च्युली जीवन आहे असं मी समजतो। कृपा करी यदि मोरे करियाच उद्धार, आपण कृपा ते कह कर्तव्य आमार। आणि तुमच्या असीम कृपेमुळे मला तुम्ही या भौतिकवादी मार्गातून बाहेर काढलेलं आहे, आणि आता तुमच्या त्याच कृपेने मला काय करा, माझं ॲक्च्युली कर्तव्य काय, मानवी कर्तव्य काय आहे ते सांगा। के आम्ही केने आमाय जारे तपत्रे तापत्रे, इहा नाही जाणी के मने हित है। हू एम आय म्हणजे मी ॲक्च्युली कोण आहे, आणि केने तापत्र आहे, फस्ट हा म्हणून हे प्रश्न कोणाला येणार नाही, कोणी म्हणले हा पागल झालेला आहे, त्याला हे माहीत नाही मी स्वतःला कोण आहे, म्हणून मी अमका अमका आहे, पण ॲक्च्युली ती तुमची हे नाही आहे, आयडेंटिटी नाही आहे। दुसरं केन तापत्र आहे म्हणजे हा प्रश्न कोणी विचारत नाही जनरली, की माझ्यावर हे त्रिताप काय ॲक्ट होतं, ठीक आहे ना। सूज्ञ व्यक्ती विचार करतो की तो ह्या प्रॉब्लेम सॉल्व कसा करायचा, दॅट इज बुद्धिमत्ता, है की नाही, परमनंटली सॉल्व। तो म्हणतो की हे त्रिताप का होत आहे,
सनातन गोस्वामीचं. मला हे माहीत नाही की केमने हित आहे, की कुठल्या गोष्टीने मी माझं हित, कशात माझं हित आहे ते मला माहीत नाही. तर रूपात तात्पर्य लिहितात की कशा प्रकारे या भौतिक जगामध्ये प्रत्येक व्यक्ती पदम पदम यद विपदाम न तेषाम, प्रत्येक स्टेपवर काय विविध प्रकारचे डेंजर आहेत, तरी व्यक्ती म्हणतो की ठीक आहे सगळं चालू आहे व्यवस्थित आहे की नाही. साध्य साधन तत्व पूछिते ना जानी, कृपा करी सब तत्व कहत आपणी. आणि माझ्या जीवनाचं ध्येय काय आहे ते मला माहीत नाही आहे, आणि ध्येय काय आहे आणि ते प्राप्त कसं करायचं, त्या प्राप्त करण्यासाठी प्रोसेस काय आहे ते पण मला सांगा. कृपा करून मला सगळ्यांबद्दल सत्य सांगा. प्रभु कहे कृष्ण कृपा तोमा ते पूर्ण है, सब तत्व जान तुमार नाही तापत्र. महाप्रभू म्हणतात की श्री कृष्ण यांनी तुम्हाला, तुमच्यावर पूर्ण कृपा केलेली आहे अशा प्रकारे की ॲक्च्युली सर्व तत्व तुम्हाला माहीत पडते, आणि ॲक्च्युली माहीत पडलेलं आहे आणि तुमच्यावर कुठल्याच प्रकारचे तीन ताप कार्यरत नाही आहे. कृष्ण शक्ती धर्म तुम्ही जान तत्व भाव जानी दारढ्य लागी पूछे साधुर स्वभाव. ते ॲक्च्युली काय की श्रीकृष्णांची कृपा तुमच्यावर पूर्णपणे असल्यामुळे तुम्ही ॲक्च्युली कृष्णाची जी, कृष्णाचं बळ तुमच्यात आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, तुम्ही ज्ञात आहात. तरी साधूंचा स्वभाव आहे की तो इन्क्वायरी करा, का बरं इतर जनसमुदायांना काहीतरी लाभ मिळायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे स्वतः स्ट्रिक्ट व्हावं त्यासाठी वारंवार ऐकायला. तर ॲक्च्युली काय होतं की साधक स्टेजमध्ये आपल्याला हे जे तत्व आहेत आपलं, काय म्हणतात त्याला, जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते म्हण पाळावं लागतं काटेकोरपणे. पण एक स्टेज येतानंतर त्याच्यानंतर ते पाळायची गरज नाही. कारण काय, ते स्टेज आल्यानंतर ते आपोआपच आपण पालन करतो, कोणी सांगायची गरज नसते, ऑटोमॅटिक होतं, सांगायची गरज नसते. आता आपण साधक स्टेजमध्ये सांगावं लागतं, रिमाइंडर ठेवलं, पण प्युअर झाल्यानंतर ते काय ऑटोमॅटिक पार्ट ऑफ लाईफ होतं, आहे की नाही. आता उठल्या उठल्या आपण बघतो की नाही सकाळी किती SMS आले, व्हॉट्सअप काय झालं, ते आता ऑटोमॅटिक झालं, शुद्ध झाले तुम्ही. पहिले तो मोबाईल होता नोकिया मोबाईल, त्याच्यात ही फॅसिलिटी नव्हती, त्यामुळे सकाळी काय तो जोपर्यंत वाचत नव्हता तोपर्यंत आपण त्याच्याकडे लक्ष देत नव्हतो, हो की नाही. पण आता पहिलं सगळ्यात पहिलं कार्य काय होतं, तो व्हॉट्सअप कोणी काय पाठवलं ते झालं काय, बघता बघता ऑटोमॅटिक झालं, कोणी सांगायची गरज नाही. त्याच प्रकारे साधू व्यक्ती स्ट्रिक्टनेससाठी सर्व रूल्स रेग्युलेशन, सर्व जे म्हणजे सर्व प्रकारचं ज्ञान, भौतिक जगात प्रकृती नियम, आध्यात्मिक भगवंतांचे जे गुण आहेत ते वारंवार वारंवार ऐकणे. अचिराद एव सर्व सर्वार्थ सिद्ध्यति येषाम अभिप्सितः सद्धर्मस्य अवबोधाय येषाम निर्बन्धिनि मति. जर जे व्यक्ती ज्यांना आपल्या आध्यात्मिक चेतनेत विकास करायचा आहे आणि जे या मार्गावर दृढ आहेत आणि आपली त्यांची बुद्धी जी आहे ही एकाग्र बुद्धीने जे कार्य करतात ते लवकरच अचिराद, अचिराद म्हणजे लवकरच, लवकरच त्यांचं जे ध्येय आहे, इच्छुक ध्येय आहे ते प्राप्त करते. फर्स्ट काय पाहिजे आपल्याला, ईगरनेस म्हणजे इच्छा, ती असून चालणार नाही. दुसरं काय पाहिजे तर बुद्धी एकाग्रता. आलं ना, होतं काय ॲक्च्युली, जसं आपण लेक्चर कधी कधी ऐकतो उद्यापासून मी
32 माळा करेल किंवा एक 2 तास वाचेल किंवा जे काय आपण हे करतो रेझोल्युशन नवीन, कारण काय तो क्लास ऐकल्यानंतर जागृत झाला. पण काय होतं, जसं 1-2 दिवस झाल्यानंतर तो हळूवारपणे तो 32 माळा का 16 माळा पण म्हणजे त्याचं ते तेच होतं. का होतं असं, कारण तो आपला जो हृदयामध्ये जी आपली जी पोत म्हणजे हृदय हे काय कंटेनर आहे, कंटेनर त्यात असं वातावरण आहे की तो जो आपला निर्धार आहे तो तिथे व्यवस्थित राहू शकत नाही. रेफ्रिजरेटरमध्ये आपण कुल्फी ठेवली तर काय होते, ती कुल्फी राहील की नाही, पण ती काढून त्या हीट ओव्हनमध्ये ठेवली तर काय होईल, तर आपलं जे मन आहे कशा प्रकारे त्या हीटरसारखं आहे. आपला डिझायर तो कन्व्हिक्शन केलं आता हे करणार मी हे ती कुल्फी आहे ती मस्त, तर ती आपण त्या मनामध्ये, कारण मनामध्ये काय पूर्ण आपला जो साठा ठेवलेला आहे तो म्हणतात रे निर्धार काही कामाचा नाही, एवढे सगळे प्रलोभन म्हणजे एवढे सगळे आहे मजा करायला. तर जी हीट जी आहे ओव्हनमध्ये हीट काय आहे, अगणित साठा आपला तो अनुभव, आपले सर्व अनुभव आहे ना. तो म्हणतो ठीक आहे 32 माळ्याला काय करावं लागेल, 2 तास जास्त द्यावं लागतो. 2 तास कुठे आहे तुझ्याकडे, ओके इथे गेला त्यांनी निर्धार की उद्यापासून 32 माळा होणार आहे, पण जसं मना म्हणजे बाहेर गेल्यानंतर मन ते वातावरण त्याला चेंज करते. निदान 16 माळा तरी व्यवस्थित कर म्हणजे गेले 16 माळा ते 32 मधले गायब, तर वातावरणाने बिघडून टाकलं त्याला काय. तर बेसिकली म्हणून काय सिच्युएशन आली जी साबूत ठेवण्यासाठी स्पिरिच्युअल डिझायर आपले म्हणजे ते जसं आता उदाहरण घ्या मीठ जे आहे, तर मीठ हे तुम्ही ओल्स म्हणजे अशा भांड्यात ठेवा ज्यात ओल्सर पण आहेत, काय होईल ते पण मीठ राहणार नाही, सॉलिड राहणार नाही, ते विरघळून जाईल. त्याचप्रकारे हे सॉलिड निर्धार सॉलिड राहण्यासाठी साधू व्यक्ती काय करतो वारंवार ऐकल्यानंतर काय होतो निर्धार पक्का होतो. तर मन हे हीटरपासून रेफ्रिजरेटर होण्यासाठी ते ॲक्च्युली झाले आहेत, हे ना साधू व्यक्ती सनातन गोस्वामी इतर शौनक ऋषी परीक्षित महाराज हे ॲक्च्युली शुद्ध भक्त आहे, पण तो निर्धार ठेवण्यासाठी. आणि इवन आपण पण सर्व साधकांनी कधी म्हणू नये की आता मी प्युअर झालेलो आहे आता सगळ्यांना आशीर्वाद, हे कधी शक्य होणार नाही. माया म्हणजे काय करणार आहे, तो निर्धार कसा सोडायचा आहे त्याच्यासाठी ती कार्य करते. तुमचे निर्धार नेस्तनाभूत करण्यासाठी ती प्रयत्न करते. ऑल स्पिरिच्युअल निर्धार तुमचे विसर पाडायला. कधी काळी तू म्हणणार आहे मी काहीतरी विचार केला होता 32 माळ्याचा, 2 वर्ष होतील ते आणि अजून एकदाही नाही झालं, तर ते वारंवार ते ठेवून त्यासाठी असोसिएशन महत्त्वाचं त्याच प्रकार. आणि सतत ऐकणे, आपण असं म्हणतो की कधी कधी अरे वाचन आज ना सुट्टी आज मी 5 तास वाचतो, असं कधीच होत नाही. रोज 15-15 मिनटं वाचू शकतात कंटिन्युअस वाचलं तर ते होऊ शकतात अर्धा तास 15 मिनिट. एकदा आपलं मन तेच म्हणतं की आज खूप करू म्हणजे ते मनाचं काय प्रॉब्लेम आहे, संकल्प विकल्प. आज घेऊन निर्धार की आज 32 नंतर मग टोटली त्या विचार करताना 16 पण नाही होणार. विकल्प म्हणजे जाऊ द्या आज मूडच नाही आहे जपाचा, त्याचा 16 पण नाही होणार नाही. अशा प्रकारचं ते असतील आपलं त्याचं पोझिशन आहे. म्हणून इथे याला काय म्हटलेलं आहे की दृढता ठेवण्यासाठी अनफ्लिंचिंग अँड अनडिवेटेड इंटेलिजन्स ते ठेवल्यावर अचिरात काय सर्वार्थ म्हणजे सक्सेस मिळेल कशासाठी, त्यासाठी हे इगरनेस आवश्यक. इगरनेस येईल आपला पण त्याच्यात बुद्धी जी आहे ती फोकस नाही आहे त्याच्यात, म्हणून त्या निर्धारावर. म्हणून ते लोक आपण तुम्ही सगळ्यांनी केलं असेल, आपण पण केलं 12वीत आपण करत ना सगळे इक्वेशन सगळ्या भिंतीवर आहे की नाही आपल्या रूममध्ये, कारण काय पहिलेच लिहायचं ना सगळे
मेन मेन आता श्लोकाला येतो तसं फॉर्म्युला सगळे फॉर्म्युले त्याला काय ते काय दर्शवतं की तुमचा निर्धार आहे आणि तो अनडिवेटेड इंटेलिजन्स म्हणजे उठल्यानंतर पहिले सगळे फॉर्म्युले होतात ते केल्यानंतर ते आठवतात. त्याचप्रकारे एवढा इगरनेस ठेवा लागेल तर काय करतो आपण कारण माहिती आहे आपल्याला जीवनाचा तो एक मेन मेन मोड आहे. बारावीत जेवढे मिळाले त्याच्यानंतर आपलं भवितव्य आहे. सिमिलरली तो मनुष्य जन्म हा आहे तर तिथे तेवढा आपला केवढा इगरनेस पाहिजे की इथून टर्न मारला एकदा समजा दुसरी योनी मिळाली तर मग प्रॉब्लेम. इवन व्हॉट एव्हर इवन मनुष्य जन्म पण मिळाला तरी विचार करा कलियुगातील काय काय सहन करावं लागेल आहे की नाही. कलियुगात नेक्स्ट 50 वर्षानंतरही काय परिस्थिती असेल बंदूक येतील इंडियामध्ये आहे की नाही. आता नाही आहेत बंदूक 50 वर्षानंतर आपोआप सगळ्यांकडे लायसन्स येते जे न्यूयॉर्कमध्ये सध्या आहे म्हणजे बाकी कंट्रीमध्ये आहे ना सगळे लोक घेऊन फिरतात सेल्फ प्रोटेक्शनसाठी आणि त्याच्या नावाखाली सगळे एक दुसऱ्यानं मारतात आहे. ती परिस्थिती इंडियात येईल आणि तिथे तुम्ही आपण जन्म घेऊ समजा तर काय परिस्थिती आहे म्हणजे लाईफ किती अनसर्टन होईल भीती केला का कधी विचार हा म्हणजे बेसिकली तर हा विचार केला तर मग इगेरे तिथे वाढेल आपला म्हणजे ठीक आहे किती फोकस मारावा लागेल किती फोकस लागेल इंटरव्ह्यू कारण एकदा ते 12वी गेल्यानंतर मग तो आपले चाललो जाते गाडी बी कॉम आहे की नाही नाही तर बी ए वॉट एव्हर सांगतो आहे. त्याचप्रकारे तो अचिराद होण्यासाठी अनफ्लिंचिंग अनडिबेटेड इंटेलिजन्स इज रिक्वायर्ड विथ इगरनेस. योग्य पात्र हव तुम्ही भक्ती प्रवर्तिते क्रमे सवतत्व शून कही तो माते. हे म्हणतात की आता ॲक्च्युली तू भक्ती मार्ग याचा प्रचार करण्यासाठी फिट कॅन्डिडेट आहे म्हणून आता पूर्ण जे तत्व आहे ते हळूवारपणे माझ्याकडनं श्रवण कर म्हणजे मी सगळं सांगणार आहे. चालू करत आता जीवेर स्वरूप हे कृष्णेर नित्यदास कृष्णेर तटस्थ शक्ती भेदाभेद प्रकाश सूर्यांश किरण यायचे अग्निज्वालाचय स्वाभाविक कृष्णेर तीन प्रकार शक्ती है. तर जीवनाच प्रत्येक जीवाचं ॲक्च्युअल अस्तित्व काय कृष्णेर नित्यदास आणि तो एक तटस्थ शक्ती आहे आणि त्याचबरोबर तो कोण आहे भेदाभेद प्रकाश भगवंतांशी एक रूप आहे आणि भिन्न पण आहे भिन्न अभिन्न. भिन्न अभिन्न कसा आहे उदाहरण देतो कशाप्रकारे सूर्यप्रकाश हा सूर्याशी भिन्न आहे आणि अभिन्न पण आहे आणि काय म्हणतात चिंगारी ना त्याला म्हणतात ठिणगी आणि अग्नी याच्यातही काय आहे दोघांमध्ये भिन्न आणि अभिन्न आणि कृष्ण ह्या थ्री व्हरायटीज ऑफ एनर्जी कृष्णाचे तीन विविध एनर्जी आहे शक्ती आहे. तर पुढे बोलतात एक देश स्थित्यस्याग्नेर ज्योत्स्ना विस्तारिणी यथा परस्य ब्रह्मण शक्ती तथेदम अखिलम जगत. ज्याप्रकारे एखादा अग्नी असेल तर त्याचा त्याची जी प्रभा आहे ही एका ठिकाणी सगळीकडे पसरते त्याचप्रकारे भगवंतांची परब्रह्मण म्हणजे भ्रमण म्हणजे भगवंतांचे जे तेज आहे ते सर्वत्र या भौतिक या आध्यात्मिक आय मीन या जगामध्ये ब्रह्मांडामध्ये पसरलेलं आहे. कृष्णेन स्वाभाविक दीनशक्ती परिणाती चित्तशक्ती जीवशक्ती आरमाया शक्ती त्याच्या त्या तीन शक्त्या काय आहेत तर भगवंतांच्या इच्छित शक्ती स्पिरिच्युअल पोटेन्शियल जीवशक्ती म्हणजे लिव्हिंग बिईंग आणि मायाशक्ती म्हणजे इल्युजरी पोटेन्शियल अंतरंगा बहिरंगा आणि तटस्थ तर जीव हा तटस्थमध्ये येतो. विष्णू शक्ती परा प्रोक्ता क्षेत्रज्ञाख्या तथा परा अविद्या कर्म संज्ञाज्ञा तृतीया शक्तिरिष्यते. तर प्राधान्यता
कृष्णाच्या सर्व शक्ती काय आहे? स्पिरिच्युअल, आध्यात्मिक आहे. त्यामुळे इवन जीव पण आध्यात्मिक आहे. पण तशी भगवंताची अजून एक एनर्जी आहे, तिला म्हणतात माया, इल्यूजरी. आणि ती कशा कशा ती कशी प्रकट होते? कर्म, म्हणजे जे फ्रुटिव्ह ऍक्टिव्हिटी, म्हणजे सकाम कर्म, म्हणजे जे भौतिक इच्छेने. ही भगवंताची तिसरी एनर्जी आहे. शक्तय सर्व भावानाम अचिंत्य ज्ञान गोचरा यतो तो ब्रह्मणस्तास्तु सर्गाद्या भावशक्तय भवन्ति तपसां श्रेष्ठ पावकस्य यथोष्णतः. सर्व ज्या कार्यशक्ती आहेत त्या साधारण व्यक्तीला म्हणजे त्याच्या बुद्धीपलीकडे आहेत, पण त्या परमसत्यामध्ये स्थित आहेत. त्या काय इनसेबल इनकन्सिबल एनर्जीज ऍक्ट इन द प्रोसेस ऑफ क्रिएशन, मेंटेनन्स आणि अनिहिलेशन. तर ज्याप्रकारे अग्नी म्हणजे काय आला, ऊर्जा आणि लाईट म्हणजे प्रकाश, त्याप्रकारे भगवंतांच्या या काय शक्ती आहे. जया क्षेत्रज्ञ शक्ती सा वेष्टिता दृप सर्वगा संसार तापान अखिलन अवाप्नोति यत्र संतन संततान. तर क्षेत्रज्ञ शक्ती म्हणजे जीव आहे. तर याला कारण काय, याला कुठे राहते, तर भौतिक जगात आणि आध्यात्मिक जगात राहण्याची त्याची त्याचा चॉईस आहे, त्यामुळे त्याला तटस्थ शक्ती म्हणतो. तर म्हणून प्रभुपाद म्हणतात की आपण आध्यात्मिक जगात असं जाऊ शकतो असं म्हणतो, पण आपली इच्छा नाही, तेवढा इगरनेस नाही, त्वरित सोडून आणि तिकडे आकर्षण. तर मृत्यू हा तसाच आहे, मृत्यू क्षण तो तसा आहे ना. मृत्यू असा आहे की क्षणात तो जातो ना शरीर आपण सोडतो, त्याच्यात आपल्याला डिसाईड करायचं आहे कुठे आसक्ती आहे. तयातिरोहितात्वाच शक्ती क्षेत्रज्ञ संविदा सर्वभूतेषु भूपाल तारतम्येन वर्तते. तर या अज्ञानापायी तो या भौतिक कंडिशनमध्ये राहतो जीवशक्ती, त्यामुळे तो विविध प्रकारे बद्ध होतो. अपरेयाम इतस्तुअन्याम प्रकृतिम विद्यमे पराम जीवभूता महाबाहो जयेतम धारे ते जगत. म्हणून ते भगवद्गीतेत पण भगवत म्हणतात की आपल्या जे परा आणि अपरा प्रकृतीबद्दल म्हणतात की त्याच्या व्यतिरिक्त एक आहेत, ती कुठली आहे? जीवशक्ती, जी सुपिरियर आहे. पण काय करतात ते? जयेदम धारे ते जगत, या भौतिक जगामध्ये ते फसलेले का भौतिक इच्छा पूर्ण करण्याचं. कृष्ण भूली सै जीव अनादि बहिर्मुख अत ऐव माया तारे देय संसार दुःख. तर कृष्ण भूलिया जीव काय करतो, भौतिक जगामध्ये एंट्री करतो आणि तिथे सनातन काळासाठी राहत आहे. त्यामुळे ही जी माया शक्ती आहे ही त्याला विविध प्रकारे विविध प्रकारचे ताप देते, संसार दुःख. तर तो विसरला आता ॲक्च्युली, जसं जेलमध्ये तो विसरतो व्यक्ती की मी माझं ॲक्च्युअल अस्तित्व कुठे आहे, तसंच आपल्याला सगळं झालं होतं, आहे की नाही. कभू सर स्वर्गे उठाय कभू नरके डुबाय दंड जने राजा येन नाडी ते चुबाय. तर कधी स्वर्गात तर कधी नरकात, अशा प्रकारे त्याला निर्णय जातं. जसा एखादा राजा एखाद्या चोराला विविध प्रकारे कधी कधी पाण्यात बुडवेल, कधी वरती पाडेल, हे की नाही, त्याला अशी शिक्षा देतात कधी कधी. त्याप्रकारे माया आपल्याला काय करते, कधी सुख अरे स्वर्ग कधी नरकात, तर एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. नरकात म्हणजे फक्त दुःख, म्हणजे मार फक्त मार आणि तिथे फक्त सुख, पण दोघांमध्ये पण आटून पाटून तेच करावं. भयं द्वितीया अभिनिवेशत स्याद ईशादपेतस्य विपर्ययो स्मृति तन्मायया तो बुध आभजे तम भक्ते एषं गुरुदेवतात्मा.
हा श्लोक आपण बऱ्याचदा चर्चा केली, कशाप्रकारे जीव हा काय करतोय, भयम द्वितीय अभिनिवेश, भगवंतांची अस्मृती, फॉरगेटफुलनेस, काय म्हणतात त्याला, विसर पडतो तो कृष्णाला विमुख होऊन काय करतो, अभिनिवेश म्हणजे आसक्त, ॲब्झॉर्ब होतो तो कुठे, द्वितीय म्हणजे भौतिक जगामध्ये कृष्ण सोडून, आणि तिथे मग पूर्ण प्रकारे बद्ध होतो. पण जेव्हा गुरुदेवता आत्मा एखादा जो भगवंतांचा प्रतिनिधी येऊन जेव्हा तो आपल्याला आपल्या कृष्णाबद्दलचं ज्ञान देतो तेव्हा तो त्यातून बाहेर निघू शकतो. अशा साधूला विग्रह म्हणून पूजा करा, जे जो कृष्णाबद्दलचं ज्ञान आपल्याला देतो, म्हणजे बेसिकली तो आप पूर्णपणे त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा. यस्य प्रसादात भगवत प्रसाद, त्यामुळे त्या प्रकारे गुरु आहेत. साधू शास्त्र कृपाय यदि कृष्णोन्मुख है सही जीव निस्तारे माया ताहारे छाडाय. तर जीव हा साधूंच्या कृपेने कृष्ण भावनावित झाला तर काय होऊ शकतं, या मायाच्या जाळ्यातून त्याची सुटका होऊ शकते. तर माया ॲक्च्युली स्वतःहून सोडून दिली, तर ते बघेल की हा बाहेर आला, कृष्णाला आता परत भेटला. दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरध्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां चरन्ति ते. तर ही माया हे काय, ॲक्च्युली कृष्णासारखी पॉवरफुल आहे, म्हणजे नेक्स्ट टू कृष्ण डिसिजन मेकर आहेत. फक्त कृष्ण म्हणतात मामेव ये प्रपद्यन्ते, मला जेव्हा तुम्ही शरण याल तेव्हाच ते तुम्हाला सोडेल, अथवा नाही. माया मुग्ध जीवेर नाही स्वतः कृष्ण ज्ञान जीवेर कृपाय कैला कृष्ण वेद पुराण. तर ही जी कृष्ण भावना आपण स्वतःहून जागृत करू शकत नाही, चलो मी सेल्फ ज्ञान नाही, तर ही कृष्णाने खूप आपल्यावर असीम कृपा केली आणि काय दिलेलं आहे, पुराण म्हणजे वैदिक लिटरेचर दिलेलं, त्याच्यातून आपल्याला ज्ञान देऊ शकतो. शास्त्र गुरु आत्मा रूपे आपणार जानान कृष्ण मोर प्रभु त्रटा जीवेर हय ज्ञान. आणि हे शास्त्राचं ज्ञान पण आपण स्वतःहून प्राप्त करू शकत नाही, ते शिकवायला आपल्याला गुरु लागतो, स्पिरिच्युअल मास्टर. आणि दुसरं चैत्यगुरु, चैत्यगुरु म्हणजे परमात्मा. तर परमात्मा आणि स्पिरिच्युअल मास्टर म्हणजे गुरु यांच्यातर्फे आपल्याला हे ज्ञान प्राप्त होऊ शकतं, आणि त्यामुळे या मायेच्या जाळ्यातून आपली सुटका होऊ शकते. त्याला म्हणतात मोक्ष. वेदशास्त्र कहे संबंध अभिधेय प्रयोजन कृष्ण प्राप्य संबंध भक्ती प्राप्ते र साधन. तर शास्त्र काय सांगतात आहे, श्रीकृष्णांशी आपले जे काय म्हणतात त्याला एटर्नल रिलेशनशिप म्हणजे शाश्वत संबंध काय आहे, त्याला म्हणतात संबंध ज्ञान. काय संबंध ज्ञान, म्हणजे जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदा, आपला संबंध ज्ञान आहे. आणि आता हा जो प्राप्त करण्याचा जो प्रोसेस आहे भक्ती मार्ग, त्याला म्हणतात अभिधेय, त्याला सेवा करत राहा प्रोसेस. आणि जेव्हा ॲक्च्युली तो कृष्णप्रेम जागृत झालं त्याला म्हणतात प्रयोजन, फायनल अल्टिमेट गोल प्राप्त झालं प्रयोजन. तर हे तीन स्तर आहे, तीन स्टेजेस आहे, हे तीनही पाहिजे, संबंध ज्ञान अभिधेय. तर अभिधेय आपला चालू आहे, प्रयोजन अजून व्हायचं आहे, संबंध प्रस्थापित झाला आहे की नाही माहिती आहे, आता नाहरीनाम घेता गुरूंशी संबंध आहे, अभिधेय चालू आहे, जेव्हा आता कृष्णप्रेम जागृत होईल प्रयोजन. अभिधेय नाम भक्ती प्रेम प्रयोजन पुरुषार्थ शिरोमणी प्रेम महाधन. तर भक्ती हेच हा अभिधेय आहे, भक्ती प्रोसेस जी आहे त्याला म्हणतात अभिधेय, ज्याने आपल्या आपली जी ओरिजिनल कृष्ण कॉन्शियसनेस आपल्याला
आपला गोल साध्य होईल. त्यालाच म्हणतात पुरुषार्थ शिरोमणी. तर बेसिकली धर्म अर्थ ज्ञान मोक्ष हे चार पुरुषार्थ हे आपलं गोल नाही आहे. पंचम पुरुषार्थ काय? हा कृष्ण प्रेम जागृत करणं याला पंचम पुरुष. पाचवा पुरुषार्थ म्हणतो तो हायेस्ट आहे, तो हायेस्ट ध्येय आहे आपलं. समजलं की नाही? की आपल्याला आता आपण बद्ध अवस्थेमध्ये भक्ती करतो आहे, पण पूर्ण शुद्ध झाल्यानंतर आपल्याला भगवंतांची सेवा करायची, ट्रान्सेंडेंटल सर्व्हिस अवस्थेमध्ये. त्याला म्हणतात पंचम पुरुषार्थ. कृष्ण माधुर्य सेवानंद प्राप्तीर कारण, कृष्ण सेवा करे आर कृष्ण रस आस्वादन. जेव्हा व्यक्ती हा आध्यात्मिक आनंद प्राप्त करतो, कसा आनंद? भगवंतांशी ॲक्च्युली शाश्वत रिलेशनशिप संबंध प्राप्त करून, तेव्हा तो त्यांची सेवा करतो आणि कृष्ण भावनाभावित रस चाखतो. पाचमध्ये, पाच रसामध्ये. इहाते दृष्टांत यायचे दरिद्रेर घरे, सर्वज्ञ आसी दुःख देखी पुछ ये तहारे. रेक त्याने हे दिलेलं आहे दृष्टांत. काय म्हणतात ते? एकदा एक ॲस्ट्रॉलॉजर एका गरीब माणसाकडे आला आणि त्यांनी बघितलं की अरे हा खूपच दरिद्र दिसतोय. त्याने विचारलं त्याला, तुम्ही केने दुःखी तुम्हार आछे पितृधन, तुम्हारे ना कहिलं अन्यत्र छाडीला जीवन. म्हणून अरे तू काय दुःखी एवढा, तुमच्या वडिलांनी खूप धन दिलेलं आहे तुम्हाला, पण तुम्हाला सांगितलं नाही की कुठं ठेवलं आहे ते. कारण ते दुसरीकडे त्यांनी त्यांचा मृत्यू झाला तर ते धन कुठे ठेवलं त्यांनी सांगितलं नाही. सर्व गैर वाक्य करे धनर उद्देशे, ऐछे वेद पुराण जीवे कृष्ण उपदेशे. हा व्यक्ती ॲस्ट्रॉलॉजर काय होता? सर्वज्ञ. तो काय म्हणतो? जसं त्यांनी या गरीब माणसाला त्याच्या वैभवाची बातमी दिली, त्याचप्रकारे वेद वेदिक लिटरेचर म्हणजे वेद काय म्हणतात आपल्याला, आपल्याला आपल्या कृष्ण भावनेबद्दल सांगतात. कृष्ण भावनेमध्ये आल्यानंतर आपल्याला माहित पडतं ना वाय यू आर अनहॅपी, आणि तुमचा वैश हे ॲक्च्युअल धन कुठे आहे. त्याप्रकारे त्यांनी सांगितलं. म्हणून नंतर म्हणतात सर्व गैर वाक्य मूल धन अनुबंध, सर्व शास्त्रे उपदेशे श्रीकृष्ण संबंध. तर शास्त्र ते सांगतात की श्रीकृष्णांचाशी संबंध हे ॲक्च्युली आपलं वेल्थ आहे, आपली पूंजी आहे, कनेक्शन टू कृष्णा. बापेर धन आछे ज्ञाने धन नाही पाय, तबे सर्वज्ञ कहे तारे प्राप्तीर उपाय. जरी त्यांनी त्या गरीब माणसाला सांगितलं की अरे तुझ्या वडिलांनी धन ठेवलेलं आहे, पण त्याला ते प्राप्त करण्याचं माहीत नव्हतं, ज्ञान नाही माहीत, म्हणून तो तसा दुःखी होता. म्हणून तो जो ॲस्ट्रॉलॉजर आहे त्यांनी त्याला विविध प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला की धन कुठे गेले. आई स्थाने आछे धन यदि दक्षिणे खुडीवे, भिरुमूल बरुले उठीवे धन ना पाईवे. तो त्याला सांगतो की तुझ्या घरातकडे चारही दिशा आहे ना, तिकडे खोदकाम करायचं, पण कुठे करायचं? तो म्हणतो की या अंगणातच आहे, पण कुठे आहे? पण तू साऊथ म्हणजे दक्षिण दिशेला खोदलं तर तिथे काय मिळेल? वास्प अँड ड्रोन्स. त्यांना काय म्हणतात मराठी? विविध प्रकारचे ते हे असतात ना किडे. इन्सेक्ट विविध प्रकारचे जे किडे जे चावतात ते निघत आणि तुला तिथे हे नाही मिळणार, तुझे वैभव नाही मिळणार. पश्चिमे खुदिबे तहा यक्ष एक है, सेही विघ्न करीबे धने हात ना पडाय. जर तू पश्चिमेकडे खोदलं तर काय दिसेल? तिथे भूत निघेल. तो भूत काय तुला तो विविध प्रकारे
तो त्रास देईल तुला, तिथे तुला वैभव मिळणार नाही. उत्तरे खुदिले आचे कृष्ण अजगरे, धने नाही पावे खुदिते गली बे सवारे. जर तू उत्तरेकडे खोदलं तर तुला एक मोठा साप दिसेल, अजगर निघेल तिकडे, आणि तो तुला पूर्ण गिळंकृत करेल. पूर्व दिके ताते माती अल्प खुदिते, धनेर झारी पाडी बैक तोमार हातेते. पण जर तू पूर्व दिशेला थोडंही खोदलं ना, तरी तुझ्या हातात इमिजिएटली तुला काय लागेल, धन लागेल, हुंडी लागेल. आता तात्पर्यात लिहितात की पुराणांद्वारे बद्धजीवाची पोझिशन काय आहे, त्यासाठी डिफरंट प्रोसेस तो करतो. कर्मकांड, ज्ञानकांड, योगिक प्रोसेस आणि भक्तियोग, हे चार दिशा या प्रकार, कर्मकांड, ज्ञानकांड, योगा आणि भक्तियोग. तर कर्मकांड हा कशाशी कम्पेअर केला आहे, विविध प्रकारचे जे चावणारे किडे, वास, प्राण, इन्सेक्ट, तर त्याच्यात फक्त काय मिळेल, कर्मकांड म्हणजे फक्त त्रास, क्लेशो अधिकतर असते श्याम, त्या बेसिकली तो ज्ञान मार्ग आहे, पण क्लेश विविध प्रकार. कर्मकांड म्हणजे काय, खूप कर्म करणे आणि जो टेम्पररी रिझल्ट, परमनंट रिझल्ट नाही आहे, क्षिणे पुण्य म्हणते लोक. नंतर येतं ज्ञानकांड, स्पेक्युलेटिव्ह प्रोसेस, तो एखाद्या भूताप्रमाणे मेंटल डिस्टर्बन्स, ज्ञानकांड कारण मेंटल स्पेक्युलेशन येतं, भ्रमित म्हणजे मानसिक स्तरावर आहे तो, मानसिक स्तरावर कोण असतं, तो घोस्ट की नाही, म्हणून त्याला हीच उपमा दिली. योग मिस्टिक प्रोसेस कम्पेअर टू ब्लॅक स्नेक, तो काय करतो, तो कैवल्याकडे गिळंकृत करतो. तर कैवल्य म्हणजे एक भ्रमण पकडला, त्याच्यात तो गिळंकृत, म्हणून म्हटलं आहे की ज्ञानी जे लोक योगी जे आहेत ते मिस्टिक पॉवरवाले प्रोसेसमध्ये, ते विविध प्रकारे त्याला त्या ती मिस्टिक पॉवर जी आहे, म्हणजे ती त्याला एवढी हे वाट हवीस वाटते की तेच त्याला मेन हे वाटतं, विविध प्रकार आहे तो त्याच्यात, त्याला ती उपमा दिली. हवेवर जो कोणी भक्ती करतो तो क्विकली सक्सेसफुल होतो, कारण काय, त्याला जास्त डिफिकल्टी नाही आहे. का डिफिकल्टी नाही आहे भक्तीवर, एकदाच विचार इथे लिहिलं नाही आहे, भक्तियोग इथे एवढं खोदलं तरी त्रास आहे, कर्मकांड, ज्ञानकांड, तुम्ही खूप खोदा तरी प्रॉब्लेम आहे, इथे थोडं खोदलं तरी सक्सेस लाभेल का, का प्रश्न माझा. हो ना, असं घेतला आपण इथे काय म्हटलं, लगेच तुम्हाला ट्रेजर मिळालं, बाकीच्यात काय नाही, मला खूप खोदा येतो. साधन आणि साध्य काय, साधन आणि साध्य साधन साध्य एकच आहे, ते तर आहे, पण लवकर काय मिळत आहे, गुरूंचा गायडन्स मिळायला तिथे, तर काय होईल नाही नाही, ते आपण काय म्हणतो, जीव कर्मकांड, जीव करता ज्ञानकांड, योग आणि भक्तियोग, तर सक्सेस इथे लवकर काय मिळाले, काय मिळालं इथे लवकरच, इथे कनेक्शन काय, कारण हे नॅचरल आहे, भक्ती ही सर्व जीवांना नॅचरल आहे, फक्त ती खो जॉईंट करणे आहे, हे अननॅचरल आहे सगळे, कारण इथे काय, मी स्वतः ईश्वर आहे, कर्मकांड, ज्ञानकांड, योग, मिस्तिक योग. भक्ती म्हणजे काय, जीवर स्वरूप आहे, दास हे नॅचरल आहे त्याला, ठीक आहे नाही, एखादा क्रिकेटर त्याला नॅचरल आहे, तो कधी पण त्याला ते तसंच जीवाला नॅचरल दासच आहे, तो कनेक्शन झाला म्हणता हो सक्सेस, म्हणून थोडं फक्त कनेक्शन करणे आहे, है कि नहीं. अशा प्रकारे
पुढे म्हणतात, ऐचे शास्त्र कहे कर्म ज्ञान योग त्यजी भक्ते कृष्ण वास हय भक्ते तारे भजी. म्हणून रिव्हील स्क्रिप्चर्स म्हणतात, निष्कर्ष देतात की प्रत्येकाने फ्रुटिव ऍक्ट म्हणजे कर्मकांड ज्ञानकांड आणि मिस्टिक योगा प्रोसेस सोडून फक्त भक्ती मार्ग स्वीकारा, जेणे ज्याने कृष्ण तुम्हाला ज्याने कृष्ण प्रसन्न होता. भक्ते तारे भजी न साध्ययति माम योगो न साख्यम धर्म उद्धवा न साध्ययस् तपस्त्यागो यथा भक्तिर्ममोदिता. उद्धवाला श्रीकृष्ण म्हणतात की कशाप्रकारे अष्टांग योग नाही, मौनिझम नाही, किंवा ॲनालिटिकल स्टडी किंवा वैदिक स्टडी, तपश्चर्या, दान, संन्यास ऑर्डर ॲक्सेप्ट करणे फक्त हे मला प्रसन्न करू शकत नाही. फक्त काय करायचं, अनलॉइड डिवोशनल सर्विस म्हणजे कुठल्याही प्रकार, हां कुठल्याही प्रकारचा काय म्हणतात त्याला, इन्सेंटिव्ह न ठेवता डिवोशनल सर्विस करतो. अहे तुकी भक्ती ही मला प्रसन्न करू शकते, बाकी काहीच नाही. भक्त्याहम एक याग्राह्य श्रद्धात्मा प्रिय सत्प्रिय सताम भक्ती पुनातिमत निष्ठा स्वपाकानपि संभवात. श्लोक म्हणतोय की साधू आणि भक्ताशी जवळ म्हणजे प्रिय राहून मी त्वरित प्राप्त होऊ शकतो भक्ती मार्गाने. आणि ह्या भक्ती मार्गाने व्यक्ती भक्ती मार्गाने माझ्याबद्दल त्याची आसक्ती लवकरच वाढेल आणि त्याला शुद्ध करेल, आणि तो जरी नीच जात असेल तरी तो लवकरच शुद्ध होईल. याचा अर्थ काय आहे की सर्वजण भक्ती मार्गाने आध्यात्मिक प्लॅटफॉर्म अचीव्ह करू शकतो. अत एव भक्ती कृष्ण प्राप्तीर उपाय अभिधेय बलितारे सर्व शास्त्रे काय. म्हणून निष्कर्ष काय आहे की भक्ती मार्ग हा एकमेव मार्ग आहे जो भगवंतांना प्राप्त करू शकतो. म्हणून त्याला काय म्हणतात, अभिधेय. धन पाहिले यायचे सुख भोग फल पाय, सुख भोग हैते दुःख आपणही पलाय. तर जेव्हा व्यक्ती ऍक्च्युली श्रीमंत होतो तर तो ऑटोमॅटिक सर्व प्रकारचा आनंद प्राप्त करतो. जो ऍक्च्युली आनंदित त्याचा मूड असतो, तर जो आनंदी आहे त्याचा ऑटोमॅटिक डिस्ट्रेस म्हणजे चिंता चालल्या जातात, हे की नाही. तर त्याला कुठल्याच प्रकारचे विविध एंडेवर म्हणजे प्रयास करण्याची गरज नाही. अरे चिंता कशी करावी, हॅपी मूड, ठीक आहे. तैचे भक्ती फले कृष्णे प्रेम उपजय प्रेमे कृष्णा स्वाद हैले भव नाश पाय. त्याच प्रकारे जेव्हा कृष्ण भक्ती फले कृष्णे प्रेम उपजय, कृष्ण भक्ती फळित झाले म्हणजे फल प्राप्त झाले आणि कृष्ण प्रेम उपजित झालं की काय झालेलं आहे, भव नाश पाय. व्यक्तीचे जे ताप आहे, त्रिताप आहे, ते ऑटोमॅटिक जाते. कारण काय, तो ॲक्च्युली आनंद झाला आहे, पूर्णपणे आनंद. कारण तो दुसरं काही भय राहणार नाही, चिंता नाही राहणार. दरिद्र दारिद्र्य नाश भव क्षय प्रेमेर फल नाय प्रेम सुख भोग मुख्य प्रयोजन है. तर प्रेमफळ काय, दारिद्र नाश भव क्षय नाही आहे. भौतिक तेने मी खूप काय झालेलं आहे, श्रीमंत झालो आहे किंवा सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त झालो आहे, हे प्रेमफळ नाही आहे कृष्णप्रेम. प्रेम सुख भोग, तर रिअल गोल काय आहे की भगवंतांच्या सेवेमध्ये रत मग्न आहे, आणि त्याला म्हणतात ट्रान्सेंडेंटल आनंद. मिजरी म्हणजे काय, सेवा नाही आहे म्हणजे दुःखी, तर कृष्ण सेवेमध्ये नाही म्हणजे दुःखी. हे प्रेम हे ॲक्च्युली प्रयोजन आहे.
प्रयोजन काय नाही आहे, दारिद्र्य नाश, ते वैभव मिळालं तर हे प्रेम नाही आहे, किंवा भवक्षय किंवा ठीक आहे मुक्ती, सेवा, भगवंतांची सेवा हे मेन प्रयोजन आहे. प्रयोजन म्हणजे गोल, अचीव्ड गोल, संबंध प्रस्थापित संबंध ज्ञान, प्रयोग अभिनय म्हणजे प्रोसेस ते गोल साध्य करण्याची, आणि साध्य झाल्यानंतर जे मिळतं त्याला म्हणतात प्रयोजन, म्हणजे कृष्णप्रेम. आणि कृष्णप्रेम काय नाही आहे भौतिकतेमध्ये, अरे म्हण लोक म्हणतात अरे मी भक्ती केली म्हणजे आता रिच झालं पाहिजे ऑटोमॅटिक, ते प्रयोजन नाही आहे. किंवा मुक्ती मिळाली पाहिजे ऑटोमॅटिक, मी मुक्तच आहे, काय सतत भगवंतांची सेवा केल्याने आनंद जो मिळतो म्हणजे तो ॲक्च्युली सेवा करतो. मुख्य प्रयोजन वेदशास्त्र कहे संबंध अभिधेय प्रयोजन कृष्ण कृष्ण भक्ती प्रेम तीन महाधन. तीन महाधन म्हणतात आहे कृष्ण कृष्ण भक्ती आणि प्रेम. कृष्ण इज सेंट्रल पॉइंट ऑफ अट्रॅक्शन आणि ॲक्टिव्हिटी काय त्यांचं अभिधेय म्हणजे त्यांची सेवा. आणि ही सेवा प्राप्त करणे म्हणजे ध्येय मेन प्रयोजन. म्हणून कृष्ण कृष्णाची सेवा आणि कृष्ण प्रेम हे काय तीन धन आहे. वेदादी सकल शास्त्रे कृष्ण मुख्य संबंध तारक ज्ञाने अनुसंगे याय माया बंध. सर्व शास्त्रांमध्ये सुरुवातीपासूनच सांगितलंय की सेंट्रल पॉइंट ऑफ अट्रॅक्शन इज कृष्ण, म्हणजे संबंध सगळ्यांचे काय कृष्ण दास आहेत सगळे. आणि हे कृष्णाबद्दलचं संपूर्ण ज्ञान जेव्हा व्यक्तीला प्राप्त होतं तेव्हा द बॉन्डेज ऑफ माया म्हणजे मायेचा मायाचं जे बंधन आहे ऑटोमॅटिकली काय होईल तुटल्या जाईल, बंध पाश तुटल्या जातो जेव्हा संपूर्ण ज्ञान झालं आहे. आता आपल्याला फक्त माहीत पडलं कृष्ण आपले दास, आपण कृष्णदास आहात, पण व्यक्तीच्या 100% आपण त्या स्थितीमध्ये आहेत. मॅक्सिमम तर आपण मी ईश्वर आहे याच्यात आहे की नाही. जेव्हा 100% हे माहीत पडेल संबद्ध ज्ञान पूर्ण ज्ञान की कृष्ण हे आपले ईश्वर आहेत आणि आम्ही त्यांचे दास, तेव्हा मायापाश चालला जाईल. मुख्य गौण वृत्ती किंवा अन्वय व्यतिरेके वेदेर प्रतिज्ञा केवल कहये कृष्णाके. तर जर कुणी वेदिक ज्ञान इंटरप्रिटेशन किंवा कुठल्या डिक्शनरी मिनिंग किंवा डायरेक्टली इनडायरेक्टली अच्छा वेन समवन एक्सेस वेद लिटरेचर बाय इंटरप्रिटेशन और इवन बाय डिक्शनरी मिनिंग directly or indirectly the ultimate declaration of Vedic knowledge points to Lord Krishna. Basically Vedic gnan prapta karnata tumhi kutlyahi prakare prayatna kela tari to ekikade nel kay vedena sarve aham eva vedyo. Krishna ka mhanat sarva vedan vedanta main uddesh kay majya kade yanata tumta Krishna. किं विधाते किं आचस्ते किं अनुद्याय विकल्पते इति आस्या हृदयं लोके नान्यो मद्वेद कश्चन मां विधत्ते अभिधत्ते मां विकल्पा को हते हि अहम् एतावान् सर्ववेदार्थ शब्द आस्थाय मां भिदां माया मात्रम् अनुद्यान्ते प्रतिष्ठ प्रतिसिद्ध्य प्रसीदति. ता कृष्ण श्रीमद्भागवतमध्ये उद्धवला सांगतात की कशाप्रकारे पर वेदांचा उद्देश काय, कशावर ते फोकस्ड आहे, त्याचा ऑब्जेक्ट काय, हे सर्व जे बघू आपण तो फक्त काय मी आहे सेम तेच सांगतात. कृष्णेर स्वरूप अनंत वैभव अपार चित्शक्ती मायाशक्ती जीवशक्ती आर. तर भगवंतांचा जो आध्यात्मिक रूप आहे ते अनंत आहे भगवंतांचा, आणि त्यांचं वैभव पण अनंत आहे.
आणि ते तीन त्यांच्या शक्त्या आहेत, अंतरंग, बहिरंग आणि वैकुंठ ब्रह्मांड गण शक्ती कार्य हय स्वरूप शक्ती शक्ती कार्य र कृष्ण समाश्रय. तर भौतिक आणि आध्यात्मिक जगत हे काय आहे, भगवंतांचे अंतरंग आणि बहिरंग शक्ती आहे, बहिरंग आणि अंतरंग. म्हणून कृष्ण हे काय दोन्ही जगांचे स्त्रोत आहेत, ओरिजिन आहे. दशमे दशमं लक्ष्मं आश्रिताश्रय विग्रहं श्रीकृष्णार्ख्यं परं धाम जगत धाम नमामि तत्. दहाव्या स्कंदात दहा विषय सांगितलेले आणि त्यात काय सांगितलं की सर्व आश्रयित जीवांचे आश्रय कोण आहे, तर भगवंत श्रीकृष्ण. सॉरी, श्रीमद भागवतांचा टेन्थ ऑब्जेक्ट म्हणजे ते अत्र सर्गो विसर्गस्य स्थानम पोषण उपा उतायय आणि आश्रय कोण आहे, तर श्रीकृष्ण. आपण सेकंड कॅन्टोमध्ये बघितलं ना, श्रीमद भागवतांमध्ये दहा विषय, स्वर्ग विसर्ग क्रिएशन रिक्रिएशन, त्यात नंतर येतो आश्रय, तो आश्रय कोण आहे, श्रीकृष्ण, जे या सर्व जगांचे अल्टिमेट सोर्स आहे. म्हणून मी त्यांना नमन करतो. कृष्णेर स्वरूप विचार सुन सनातन अद्वय ज्ञान तत्व व्रजे व्रजेंद्र नंदन. आता श्रीकृष्णांचा जो एटर्नल रूप आहे त्याबद्दल ऐक. परम सत्य हे डिव्हाइड ऑफ ड्युअलिटी, म्हणजे त्यात त्यांच्यामध्ये द्वंद्व नाही. आपल्यात द्वंद्व आहे, काय द्वंद्व आहे आपल्या, शरीर आणि आत्मा आपल्या वेगवेगळे, भगवंत नाही, सर कम्प्लीट स्पिरिट आहे. आणि ते कुठे आहेत, वृंदावनमध्ये नंद महाराजांचे पुत्र. सर्व आदी सर्व अंशी किशोर शेखर चित आनंद देह सर्वाश्रय सर्वेश्वर. ते सर्व गोष्टींचे सोर्स आहेत, ओरिजिनल सम टोटल ऑफ एव्हरीथिंग. आणि नवयौवन किशोर शेखर आणि होल बॉडी त्यांचे काय, चित आनंद देह, आपला अचित आणि अनानंद आहे. आणि ते सर्वाश्रय आणि सर्व ईश्वर आहे, सर्वांचे आश्रय आणि सर्वांचे ईश्वर आहे. ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारण. तर ब्रह्मसंहितेत ब्रह्म पण तेच सांगतात, स्वयं भगवान कृष्ण गोविंद परनाम सर्व ऐश्वर पूर्ण यार गोलोक नित्यधाम. तर ओरिजिनल भगवंत कोण आहे, श्रीकृष्ण. आणि ओरिजिनल नेम त्यांचं गोविंद, सर्व ऐश्वर त्यांच्यामध्ये पूर्णता आहे. आणि त्यांचं इटर्नल धाम काय, गोलोक वृंदावन. एते चांस कलापुंस कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोकम दृढयंती युगे युगे. आणि हे भगवंत विविध प्रकारचे अवतार घेतात, कशासाठी, जेव्हा इंद्र हा विविध असुरांतर्फे जेव्हा परेशान होतो किंवा त्याला त्रास होतो, तेव्हा भगवंत त्याला त्या त्रासातून बाहेर काढण्यासाठी येतात. ज्ञानयोग भक्ती तीन साधने वशे ब्रह्म आत्मा भगवान त्रिविध प्रकाशे. तर परमसत्य जाणण्यासाठी तीन वेगवेगळ्या पद्धती आहेत. पहिला आहे स्पेक्युलेटिव्ह नॉलेज म्हणजे ज्ञान, नंतर मिस्टिक योग आणि भक्तियोग. आणि अशा प्रकारे या तीन प्रोसेसने प्राप्त होईल तर परम सत्य कसं प्रकट होईल, भ्रमण परमात्मा आणि भगवान. वदंती तत्त्वविद तत्त्वम यज्ञानम अद्वयम ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते. परम सत्य म्हणजे हे तीन आले पाहिजे. नुसतं भ्रमण म्हणजे भगवंत नाही आहे, नुसतं परमात्मा पण नाही आहे,
पण भगवान ज्याला नुसतं ज्ञान आलं आहे त्याला तिन्ही आलेलं आहे. ज्यांनी भगवान ज्ञान प्राप्त केलं की श्रीकृष्ण हे परमपुरुषोत्तम भगवान आहेत त्याला ऑटोमॅटिक भ्रमण आणि परमात्मा ज्ञान आलेलं आहे. पण वैयक्तिक भ्रमण ज्यांनी ज्ञानयोगी आहेत तर त्याला परमात्मा आणि भगवान ज्ञान आलेलं आहे असं नाही. किंवा इव्हन योगी आहेत, मिस्टिक योगी, तो परमात्म्यावर ध्यान करतोय त्याला भ्रमण ज्ञान आलेलं आहे पण भगवान ज्ञान येणार नाही. म्हणून आपण भक्तियोग जो करतो तो ऑटोमॅटिक सगळे इन्क्लुझिव्ह आहे त्याचे. ब्रह्म अंग कांती तार निर्विशेष प्रकाशे सूर्य येन चर्म चक्षे ज्योतिमय भासे. तर भ्रमण म्हणजे भगवंतांच्या अंगाची कांती आहे. जसं सूर्य यांची कांती काय, सूर्यप्रकाश. यस्य प्रभा प्रभवतो जगदंड कोटी कोटीश्वशेष वसुधादि विभूती भिन्नं तद्ब्रह्म निष्कलम अनंतम अशेष भूतम गोविंदमादि पुरुषंतमहं भजामि. बड़ा यस्य प्रभा प्रभवतो जगदंड कोटी, ज्यांच्या प्रभेने काय होत आहे, उजेडाने म्हणजे ज्योतीने सर्व जगदात काय होत आहे, प्रकाश येतो आहे. त्यांचा ट्रान्सेंडल फॉर्म, त्यांचे असंख्य काउंटलेस प्लॅनेट्स आहेत, डिफरंट ऑप्शन्स आहेत, असे असे हजारो करोडो ब्रह्मांड त्यांच्या त्यांच्यातून निघतात. हरे कृष्ण. आज इथेच थांबूया आपण, 160 पुढे कंटिन्यू करू. हरे कृष्ण.